सात पास झालेले आहेत, आपण सुरू करूया. यस सुरू करा. ओके. खगोल मंडळाच्या ऑनलाईन अभ्यास वर्गात आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज आपलं तिसरं व्याख्यान आहे आणि ते देणार आहेत अनुराग शेवडे. तर अनुराग शेवडे यांची ओळख करून देण्यासाठी मी अभय देशपांडे यांना विनंती करत आहे. नमस्कार. खगोल मंडळाच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण जे व्याख्यान ऐकणार आहोत ते अर्थातच आपली सूर्यमाला या विषयावरती आहे. मागच्या व्याख्यानामध्ये मी सूर्य आणि सूर्यमाला असा विषय तरी होता, तरी सूर्यावरती आपला एवढा वेळ गेला की सूर्यमालेची निर्मिती काही मी खूप प्रमाणात घेतली होती. अर्थात ती ज्यावेळेला आपण तारे, जन्म आणि मृत्यू हा विषय कव्हर करू त्यावेळेला तो विषय पुन्हा एकदा येणारच आहे. आजचा शनिवार आणि पुढचा शनिवार असे दोन व्याख्यानं हे आपले सूर्यमालेशी निगडित आहेत आणि त्यासाठी आपण आज मंडळाचे कार्यकर्ते अनुराग शेवडे यांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. अनुराग शेवडे हे व्यवसायाने इंजिनियर असून खगोल छायाचित्रण हा त्यांचा अत्यंत आवडीचा जिव्हाळ्याचा असा विषय आहे. खगोल मंडळासाठी 1994 पासून ते कार्यकर्ते म्हणून काम करत आहे. गेली काही वर्ष त्यांनी पहिले वांगणी येथे आणि नंतर नेरळ येथे रात्रभर आकाश दर्शनच्या सत्रामध्ये, युजली तिसरं सत्र हे नेहमी अनुराग खडे असतं आणि हे तिसरं सत्र रात्र झाली 2:30 नंतर पुढे 5 पर्यंत आकाश दाखवणं, वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट शोधून काढून लोकांना दाखवणं, समजवणं हा त्यांचा एक छंद आहे. अतिशय उत्तम खगोलीय छायाचित्रण ॲस्ट्रो फोटोग्राफी ते करतात आणि ॲस्ट्रो फोटोग्राफीचे क्लासेस वर्ग जे आहेत खगोल मंडळासाठी अनुराग शेवडे घेत असतात. त्यांचा सेटअप खूप चांगला आहे टेलिस्कोपचा. दुर्दैवाने या क्लासला जोडून आपण आकाश दर्शन करू शकू की नाही आता आपल्याला माहीत नाहीये. परिस्थिती जर योग्य झाली तर अर्थातच आपण आकाश दर्शनचा कार्यक्रम या ग्रुपसाठी नक्की ठेवू शकू अशी मला खात्री वाटते. खगोल मंडळाने तारांगण हे इंग्रजी पुस्तक काही एक म्हणजे दोन वर्षापूर्वी प्रकाशित केलं. प्रदीप नायक यांनी ते लिहिलं होतं आणि प्राध्यापक चित्रे यांच्या हस्ते त्याचा आपण प्रकाशन समारंभ केला होता. त्या पुस्तकामध्ये महत्वाचं योगदान देणारे दोन्ही लोक सुदैवाने आज आपल्या या ऑडियन्समध्ये आहेत. पैकी एक अर्थात अनुराग शेवडे हे आजचे वक्ते आहेत ज्यांनी या पुस्तकातले डिजिटल मॅप्स जे आहेत ते सगळे मॅप्स अनुराग यांनी बनवले आणि त्याला जोडूनच आम्ही खगोल मंडळातर्फे A3 साईजचे लॅमिनेटेड मॅपचे सेट विक्रीला आणले. त्याच्यात आकाशाचा पूर्ण नकाशा, आपण कधीही आकाश बघणार असाल तर ह्या 3 ते 4 नकाशांच्या आधारे तुम्ही आकाश सहज बघू शकाल. हे मॅप पूर्ण करण्याचं काम अनुराग शेवडेने अतिशय किचकट असं ते काम असतं, मराठीमध्ये करणं तर अजूनच किचकट असतं आणि ह्या दोन्ही भाषेत त्यांनी हे नकाशे आपल्यासाठी उपलब्ध केले. समीर कदम हे जे आपले महत्वाचे कार्यकर्ते दरवेळेला ते आपल्यासोबत असतात, त्यांनी या पुस्तकाची बांधणी आणि रूपरेषा आणि संपूर्ण सजावट केली आणि फायनली पुस्तक रेडी फॉर्मेटमध्ये करून आपण ते वेळेत प्रकाशित करू शकलो. अनुराग शेवडे यांनी आजच्या व्याख्यानासाठी अतिशय मी त्यांना कमी वेळ दिला. अवघे 3-4 दिवसापूर्वी त्यांना सांगितलं की तुम्हाला घ्यावं लागेल तर ते लगेच तयार झाले आणि त्या व्याख्यानासाठी आज मी त्यांना इथे सुमसरण सोडून पाचारण करतो. अनुराग, ओव्हर टू यू. थँक्यू सुजाता. अनुराग, तू सुरू करण्यापूर्वी एकच मिनिट फक्त सगळ्यांना नेहमीप्रमाणे विनंती की तुमचे व्हिडिओ आणि माईक हे स्विच ऑफ मोड मध्ये ठेवा. स्लाइड शो वर अनोटेट करू नका कोणीही, ही विनंती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील ते चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवाल, म्हणजे ते लेक्चर मध्ये योग्य त्या जागी किंवा मग लेक्चर संपल्यानंतर आपल्याला सगळ्यांना ते विचारता येतील. थँक्यू. अनुराग, ओव्हर टू यू. यस, थँक्यू मॅम. तर आता आज आपल्याला सूर्यमालेचा अभ्यास करायचा आहे. ओके, सगळ्यांना स्लाइड दिसत आहे? हो, स्पष्ट दिसत आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर गेल्या लेक्चर मध्ये आपण सूर्याचा अभ्यास केला, अगदी डिटेल मध्ये केला की आपल्या सूर्यमालेचं जे काही मूळ गाभा आहे, सूर्य सगळ्यात महत्वाचा घटक आहे ऑफकोर्स, तर त्याचा आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला. आणि आता या आपण या आज सूर्यमालेचा अभ्यास करूया थोडा. आणि ह्या आज आपण असं करणार आहोत की फक्त जी काही अंतर वगैरे अशी जी काही माहिती असते
ती माहिती तर तुम्हाला कुठेही पुस्तकात सहजपणे सापडू शकते, पण प्रत्यक्ष निरीक्षण करताना पण आपण त्यातलं काय पाहू शकतो ह्याचाही थोडाफार आढावा आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे थिओरॉटिकल आणि काहीशी निरीक्षणात्मक अशी माहिती आपण घ्यायचा प्रयत्न करूया. तर सूर्यमालेमध्ये सगळ्यात मोठा अर्थात 99% जास्त वस्तुमान हे सूर्यामध्ये सामावलेलं आहे. पुढचे जे पहिले जे चार ग्रह आहेत बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे तुम्हाला इथे दिसत आहेत अगदी जवळ अगदी छोटेसे आहेत. मध्ये काही दगड दिसत आहेत ते सगळे ॲस्टिरॉइड बेल्ट किंवा लघुग्रहांचा पट्टा आहे. त्याच्यानंतर गुरु येतो शनी युरेनस आणि नेपच्यून. तर हे 8 ग्रह आहे. पूर्वी आपण प्लुटोला ग्रह मानायचो पण आता त्याला आपण खुजा ग्रह किंवा ड्वार्फ प्लॅनेट असं म्हटलेलं आहे. धूमकेतू हे सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. आणि ऑफकोर्स हे जसे ॲस्टिरॉइड बेल्ट आहेत तसंच नेपच्यूनच्या पलीकडे सुद्धा एक ॲस्टिरॉइड बेल्ट आहे. तर त्याला कायपर्स बेल्ट असं नाव दिलं गेलेलं आहे. तर आपण सूर्याची माहिती तर बऱ्यापैकी घेतलेली आहे तर आपण स्किप करूया. व्हिजिबल लाईटमध्ये आपण फिल्टर लावून सूर्याला बघितलं तर असा सूर्य दिसतो. सूर्यावरती खूप छान डार्क सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अत्यंत डिटेलमध्ये याचं निरीक्षण करणं शक्य होतं आपल्याला दुर्बिणीच्या साह्याने. आता हे असा सूर्य मात्र आपल्याला सहजासहजी दिसत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला आकाशातल्या स्पेसक्राफ्ट स्टिरिओ वगैरे जे आहेत सोहो अशा स्पेसक्राफ्टची मदत घ्यावी लागते. तर इथे सूर्यावरच्या ज्वाळा दिसत आहेत, सूर्यावरच्या प्रॉमिनन्सेस दिसत आहेत आणि अनेक फीचर्स दिसत आहेत, करोनल होल्स वगैरे हे इतर सगळे फीचर्स दिसत आहेत आपल्याला. तर हे मेनली अल्ट्राव्हायलेट आणि हायड्रोजन अल्फा आणि स्पेसिफिक वेवलेंथला काढलेलं नॅरो बँड वेवलेंथला काढलेले हे फोटोग्राफ्स आहेत. तर आपलं ह्या सूर्यमालेचं स्थान जे आहे आपल्या विश्वाच्या मानाने आपल्याला जरी खूप काही जवळचे हे सगळे ऑब्जेक्ट्स वाटत असले तरी या विश्वाच्या मानाने आपण अक्षरशः नगण्यच आहोत. कुठेतरी एका आकाशगंगेतल्या एका छोट्याशा उराय नाम मध्ये आपलं स्थान आहे. आणि आपली पृथ्वीचा विचार केला तर आपण बघूच शकत नाही की आपण विचारच करू शकत नाही किती नगण्य आहे पृथ्वी. सूर्यमालेतलं संपूर्ण वस्तुमान ऑलमोस्ट संपूर्ण म्हणता येईल आपल्याला 99.85% वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये सामावलेलं आहे. लक्षात घ्या मी वस्तुमान म्हणतोय, मास वजन ही अगदी रिलेटिव्ह संकल्पना आहे. पृथ्वीवरती तुमचं वजन किती आणि वस्तुमान किती, तर वस्तुमान हे कायम राहत असतं, वजन हे बदलत असतं जिथे आपण जाऊ तिथे. तर सूर्याचं वस्तुमान हे सगळ्यात जास्त आहे. ग्रहांचं वस्तुमान त्यामानाने फारच कमी आहे. 0.1% ऑफ सूर्यमाला म्हणजे ग्रह आहेत. आणि ऑफकोर्स जे काही उरलं सुरलं त्यातच आलं ते सॅटेलाइट्स ॲस्टिरॉइड्स कॉमेट मिटिओरॉइड्स. सॅटेलाइट्स म्हणजे अर्थात उपग्रह आणि ज्या ग्रहांभोवतीची कडी आहेत ती ॲस्टिरॉइड अर्थात लघुग्रह धूमकेतू आणि उल्का आणि अजून एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे डस्ट आणि ऑफकोर्स सोलार विंड. सूर्याकडून येणारे खूप वारे आपल्याला बघायला मिळतात. तर सूर्यमालेचा एक ओव्हरव्ह्यू मध्ये आपण बघूया. मगाशी सुद्धा पाहिला पण यात चंद्र नव्हते. आपला चंद्र इथे दाखवलेला आहे आणि प्लुटो आणि त्याच्या पलीकडचे काही ड्वार्फ प्लॅनेट दाखवलेले प्लुटो हॉमिया मेटमेक एरिस. 2005 साली या एरिसचा शोध लागला आणि त्याच्यानंतर हे छोटे छोटे हे जे ग्रह ड्वार्फ प्लॅनेट्स आहेत नेपच्यूनच्या पलीकडेचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ज्याला ट्रान्स नेपच्युनियन ऑब्जेक्ट्स, तर हे सगळे आपल्याला मिळायला लागले. आणि जसजशी प्रगती होत गेली ह्यांची संख्या ही वाढतच चालली आहे. साईज नुसार आपण विचार केला सूर्यमालेचा तर पृथ्वीची साईज 1 धरली आपण, पृथ्वीची पृथ्वी ही तुलनेसाठी धरली 1. तर बघा व्हीनस 0.95 म्हणजे ऑलमोस्ट पृथ्वी एवढाच आहे. मार्स हे ऑलमोस्ट अर्धा आहे पृथ्वीच्या. बुध ग्रह आहे तर जस्ट 38% आहे. गुरु आहे तो मात्र बराच मोठा आहे पृथ्वीच्या मानाने. ग्रहमालेतला दादा ग्रह गुरु आहे. शनी आहे तो 10 पट मोठा आहे. युरेनस 4 पट, नेपच्यूनही ऑलमोस्ट 4 पट आणि प्लुटो मात्र अगदी लहान आहे. आपल्या चंद्रापेक्षाही लहान असा हा प्लुटो आहे.
टिल्टचा विचार केला. आता एकंदर सूर्यमाला जेव्हा तयार झाली त्यावेळी मात्र सगळे हे एकाच प्रतलात होतं असं नाही, पण हळूहळू जो काही सोलार नेब्युला एकत्र यायला लागला तस तसं हे मटेरियल आहे हे एका प्रतलामध्ये एका प्लेनमध्ये असं आलं. आणि त्यामुळे आपण बघितलं तुलना केली की ग्रहांचे अक्ष किती कललेले आहेत, तर साधारणपणे एकाच प्रतलात इथे हे दिसतात आणि हे फार फार तर 23 डिग्री वगैरे दिसतात. युरेनसच एक ऑड मॅन आउट म्हणता येईल की 98 अंशांनी कललेला आहे, अक्षरशः घरंगळत जाणारा ग्रह असं आपण म्हणू शकतो. प्लुटो आहे तर त्याला आपण आता ग्रह म्हणूनच कन्सिडर करत नाही. तर आता ऑर्बिटल प्लेन किंवा हा जे काही प्रतल जे आहे तर ते सुद्धा तसंच एकच आहे, साधारणपणे एकच प्रतल आहे. 10 डिग्रीच्या आसपास मध्ये हे सगळे ग्रह मावतात 10 डिग्रीच्या प्रतलामध्ये. सगळ्या ग्रहांचे ज्या ऑर्बिट्स आहेत किंवा कक्षा आहेत त्या सुद्धा खूप सर्क्युलर नियर सर्क्युलर म्हणता येईल आपल्याला. प्रत्येक कुठलीच कक्षा ही परफेक्टली सर्क्युलर नसते, एलिप्टिकल किंवा लंबवर्तुळाकार असते, पण नियरली सर्क्युलर ऑर्बिट्स आहेत हे या सगळ्या ग्रहांचे आहेत. मर्क्युरी आणि मार्स जे आहेत ते मात्र थोडेसे एक्सेंट्रिक आहे, तर त्याची कारणं आपण नंतर पाहूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे 10 डिग्रीमध्ये पृथ्वीच्या प्रतलाच्या 10 डिग्रीमध्ये हे सगळ्या इतर ग्रहांची प्रतलं सुद्धा आहेत. प्लुटो आहे तो मात्र बघा खूप या प्रतलाच्या थोडासा वेगळाच आहे, म्हणजे एखादा धूमकेतू जसा यावा तशा प्रकारे प्लुटोची कक्षा आहे ही. धूमकेतूंच्या या कक्षा आहेत त्या मात्र अक्षरशः वेड्या वाकड्या कुठूनही त्या सूर्यमालेच्या वरच्या दिशेने किंवा नॉर्दर्न साईडनी सदर्न साईडनी कुठूनही ते येऊ शकतात, तर त्याला काही फिक्स अशी डायरेक्शन नसते. प्लुटोची कक्षा आहे ही मात्र तशी कललेली आहे. तर सूर्यमाला कधी तयार झाली, तर सूर्यमालाच्या जन्मापासून आपण आता एक बघूया की आढावा घेऊया की सूर्यमालाचा जन्म कसा झाला. तर वय किती होतं, तर आधी तर मागच्या लेक्चरमध्येच आपण पाहिलेलं आहे की सूर्याचं वय काढण्याचा प्रयत्न केला करा. आपल्याला आधी वाटलं कोळशाचा बनलेला आहे, पण नंतर कॅल्क्युलेशनने असं लक्षात आलं की 10,000 वर्षांमध्येच तो कोळसा सगळा संपून जाईल आणि सूर्य नसेल. मग हळूहळू हे कॅल्क्युलेशन चांगले होत गेले आणि आत्ताचं करंट जे काही एज आपण एस्टिमेट करतो पृथ्वीचं वय 4.5 अब्ज वर्ष आहे. आपल्याला माहीत असणारे सगळ्या जुने दगड जे आहेत तर ते साधारणपणे 4 अब्ज वर्षापूर्वीचे सापडतात. चंद्राचं वयही तेवढंच आहे. मिटिओराइट्स किंवा जे काही उल्का आपल्याला बघायला मिळतात, ज्या काही उल्का मोठे दगड असतील ते पृथ्वीवर येऊन आदळतात त्याला अशनी म्हणतात. तर ह्या अशनींचं वय आपण काढलं तर ते 4.6 बिलियन इयर्स किंवा 4.6 अब्ज वर्ष येतं. सूर्याचं वयही तेवढंच आहे आणि विश्वाचं वय मात्र साधारणपणे 12 अब्ज वर्ष, आपण एक्झॅक्ट कॅल्क्युलेशननुसार 12.73 वगैरे आहे, पण आपण धरून चालूया 12 ते 13 अब्ज वर्ष आपल्या विश्वाचं वय आहे. मग उरलेले 5 अब्ज वर्ष त्याच्या आधीचे 7 अब्ज वर्ष काय होतं, तर दुसरा तारा होता या ठिकाणी. सूर्याला आपण म्हणतो की हा सेकंड जनरेशनचा तारा आहे. तसं नसतं तर आपल्याला जे काही हायड्रोजन आणि हिलियम वगळता जी काही एलिमेंट पृथ्वीवर दिसतात ती दिसलीच नसती कधी. तर फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ते आपण थोडे डेटा आहे तो स्किप करूया. एवढा एक विचारात घ्या की जे पहिले 4 ग्रह आहेत ते रॉकी प्लॅनेट्स आहेत आणि नंतरचे 4 ग्रह आहेत गुरु शनि युरेनस नेपच्यून, ते सगळे वायुरूप ग्रह आहेत. तर सूर्यमालेची निर्मिती कशी झाली, तर आधी एक मोठाच्या मोठा असा सोलार नेब्युला होता. हा नेब्युला आला कुठून मुळात, तर आधीचा जो तारा होता तर त्यांनी एक्सपेल केलेला गॅस किंवा उरला सुरला गॅस ह्याच्यामधून हा नेब्युला आलेला आहे. तर हायड्रोजन हिलियम आणि इतर काही मूलद्रव्य छोट्या प्रमाणात हे त्याच्यामध्ये होती. आणि किती हायड्रोजन होतं त्याच्यात, तर 73% ऑलमोस्ट मॉलिक्युलर हायड्रोजन होतं, H2 ज्याला म्हणू शकतो आपण. 25% हे हिलियम होतं आणि 2% ही धूळ होती. आता ही धूळ हा एक जेनेरिक शब्द आहे, आपण इंटरस्टेलर डस्ट जेव्हा म्हणतो तेव्हा लिटरली आपल्या पृथ्वीवरची सिलिकेटची धूळ जी आहे तर तेवढंच नाही विचारात घेत आपण. तर हायड्रोजन आणि हिलियमपेक्षा जड मूलद्रव्य ह्या सगळ्यांना आपण या डस्टमध्ये आपण गणतो जेव्हा आपण ही
अवकाशात बघत असतो तर मोस्टली ह्या डस्टमध्ये ही अशी हेवियर एलिमेंट्स बघायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये मेटल्स किंवा सगळे धातूही आलेच. फॉग ग्लोब्युल्स म्हणून जे काही आहेत तर ते आधी असे तयार झाले, किंवा हा जो काही सोलार नेब्युला आहे अस्ताव्यस्त पसरला, एखाद्या ताऱ्याचा स्फोट झाला तर जे द्रव्य आहे ते खूप अस्ताव्यस्तपणे असं पसरलेलं असतं, तर ते एकत्र कधीतरी ते एकत्र यायला हवं गुरुत्वाकर्षणामुळे म्हणा किंवा या एक्सटर्नल काही फोर्सेसमुळे, टायडल वेव्ह असतील गॅलॅक्सीच्या किंवा एखादा दुसरा सुपरनोवा झाला, तर त्याच्यामुळे हे एक काहीतरी गती याला मिळते, एक काहीतरी धक्का मिळतो आणि मग ह्याचं एक असे छोटे छोटे गोळे तयार व्हायला लागतात. तर ह्याचं तापमान बघा 10 डिग्री केल्विन आहे, म्हणजे अगदी थंड आहे, -2 63 डिग्री एवढं कमी आहे. पुढे काय होतं तर हे सगळे जे छोटे छोटे जे बॉग ग्लोब्युल्स आहेत तर त्याच्या डिस्क बनायला लागतात. सगळ्यात मोठी जी डिस्क आहे, सगळ्यात मॅसिव्ह जी डिस्क आहे मधली, त्याच्यापासून आपला सूर्य बनला. आणि जे काही इतर ग्रह आहेत ते मात्र मग या उरलेले जे छोटे गोळे आहेत त्याच्यापासून बनलेले. आता हे प्रत्यक्ष फोटो काही सोलार नेब्युलाचा नाही आहे, पण जसं आता एखाद्या जंगलामध्ये आपण गेलो तर अख्खं झाड उगवेपासून ते बिया टाकल्यापासून ते झाड होईपर्यंत काही आपण वाट बघत नाही, पण आपल्याला वेगवेगळ्या स्टेजमधली वेगवेगळ्या झाडाच्या अवस्था दिसतात आणि त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की एखादं झाड आहे त्याचा जीवनक्रम कसा असेल. तसंच काही शास्त्रज्ञ सूर्याच्या बाबतीत किंवा सूर्यमालेच्या बाबतीत करून पाहतात की ओरायन नेब्युला म्हणून एक आपल्या जवळचा अगदी सूर्य नुसत्या डोळ्यांनी दिसणारा आकाशात एक छानसा असा तेजो मेघ आहे, तर त्या मेघामध्ये सुद्धा आपल्याला हे असे छोटे छोटे ग्लोब्युल दिसतात आणि त्या ग्लोब्युलच्या आता प्रोटो प्लॅनेटरी डिस्क बनलेले आहेत. म्हणजे त्या डिस्क पासून आता पुढे या छोट्या चकत्यांपासून हे ग्रह बनणार आहेत. तर मे बी काही लाख वर्षानंतर या ठिकाणी आपल्याला ग्रह बनलेले दिसतील. आणि हा इथे जो निळसर रंगाचा फोटो दिसतोय तो बीटा पिक्टोरिस नावाच्या ताऱ्याचा आहे. ह्याच्यातलं जे येलोइश रेडिश जे हायलाईट केलेलं द्रव्य फॉल्स कलर इमेज आहे ही आता ह्याच्यात प्रत्यक्ष ताऱ्याला झाकलेलं आहे. तर कारण ताऱ्याचा प्रकाश इतका प्रचंड असतो की बाजूला त्याच्या इमिजिएट विसिनिटीमध्ये अगदी जवळ काय आहे हे दिसत नाही, त्यामुळे ताऱ्याला आपण करोनाग्राफने झाकलेलं आहे. आणि जे काही इथे लालसर लाईट दिसतोय ती म्हणजे आपण जो सोलार नेब्युला म्हणतो तर तशा प्रकारचा हा बीटा पिक्टोरिस नेब्युला म्हणू शकतो आपण, की तिथेही आता तारे निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. आता हा इन्फ्रारेड लाईटमध्ये घेतलेले फोटो आहेत हे सगळे. तर हे इरास जे आहे ते त्या इन्फ्रारेड कॅटलॉगचं नाव आहे. तर इथेही असे अनेक अवकाशस्थ वस्तू आपल्याला दिसतात की जिथे ताऱ्यांची निर्मिती वेगवेगळ्या स्टेजला चालू आहे. तर आता पुढे काय होतं तर ह्या ज्या जे काही कंडेन्सेशन होतं याचं त्याचा वेगवेगळे प्रकार आहेत की किती तापमान असेल तर त्याचं काय होतं. हायड्रोजन आणि हिलियम जे आहे तर 50 डिग्रीला तो गॅस असतो, अर्थात कुठल्याही तापमानाला तो गेशियस अवस्थेतच आपल्याला दिसतो. आता मिथेन आणि अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइड हे वायू मात्र जसजसं तापमान वाढेल तसतसं ते गॅस बनतात. मधली लिक्विड स्टेज काही नसते अनलेस ते कुठेतरी ट्रॅप होऊन दाबले गेल्याशिवाय. आणि जे काही धातू आहेत आयन सिलिकॉन आणि इतर जड धातू जड मूलद्रव्य आहेत ज्याच्यात जास्त प्रोटॉन असतात तर असे जे काही अणू आहेत तर ते कमी तापमानाला अर्थातच रॉकच्या स्वरूपात असतात दगड म्हणून. 200 डिग्री केल्विन पण काही फार तापमान नाही आहे, -73 डिग्री सेल्सिअस आहे फक्त, तेव्हाही रॉक असतात. आणि जिथे सूर्याची उष्णता आहे तर तिथे गेशियस स्वरूपात आपल्याला आढळतात. सूर्यावर सुद्धा अगदी खूप कमी प्रमाणात हे असे धातू आढळतात आपल्याला, अर्थात ते तिथे गेशियस स्वरूपात असतात, म्हणजे पूर्णपणे वायुरूप असतात ते. आता हे जेव्हा प्रक्रिया ही सुरू झाली, एकत्र हे येत गेलं द्रव्य, कंडेन्सेशन होत गेलं किंवा त्याचं संघनन होत गेलं, आणि मग ते झालंय काय की हायड्रोजन आणि हिलियम आहे त्यांची ऊर्जा खूप जास्त असते, त्यामुळे ते थोडेसे सूर्यापासून दूर सरकले आणि ते जे काही मोठे ग्रह आहेत तर ते या हायड्रोजन आणि हिलियम पासून बनलेले दिसतात.
जे काही जड मूलद्रव्य आहेत ती मात्र जो गोळा मधला आहे तिथेच राहिला, त्याचं काही फार जास्त त्याला मुवमेंट नसते त्या जड मूलद्रव्यांना, त्यामुळे त्याचं संघनन पण लवकर होतं, कंडेन्सेशन, आणि त्याचे असे छोटे छोटे पार्टिकल्स मायक्रॉन साईजचे पार्टिकल आहेत तर ते ग्रेन त्या अजून छोटे ग्रेन्स मोठे होऊन आणि असे क्लम्प होत जातात ते किंवा एकत्र येत जातात. तर हे सगळे एकत्र आले की होतंय काय की आपल्याला हे एकत्र येताना एकमेकावर हे आदळतात आणि काही पुन्हा डिसलॉज होतात, पुन्हा एकत्र येतात. अशी ह्या प्रक्रिया होत होत ते रँडम ग्रेन्स आहेत ते मोठे मोठे होत जातात आकाराने. जसा एक अनालॉग प्रक्रिया म्हणायची झाली तर ढगापासून जसा पाऊस पडतो की जसं संगणन झालं एखाद्या धुळीकणाभोवती त्याचं की पावसाचा थेंब तयार होतो आणि तो पडतो, तर तशाच प्रकारे इथे एक काहीतरी छोटासा ग्रेन आहे तर त्याच्या त्याला जोडून दुसरा ग्रेन आला, तिसरा ग्रेन आला, असं करत करत एक छोट्याच्या दगडाच्या स्वरूपात ते प्लॅनेटेसिमल म्हणूया आपण किंवा अगदी छोटे ग्रहाचे तुकडे आपण म्हणू शकतो, तर मराठी शब्द याला माहीत नाही मला प्लॅनेटेसिमल्सला, पण साधारणपणे 100 किलोमीटर आकाराचे हे असे छोटेसे उपग्रहाच्यासारखे वस्तू तयार झाल्या. आणि हे पुन्हा आता एकत्र आले कशामुळे, तर आता इथे मात्र ग्रॅव्हिटी खूप स्ट्रॉंग होणार आहे आणि जसजसं ते मोठं होत जाणार आहे तो गोळा, त्या गोळ्यांची ग्रॅव्हिटी, इंडिव्हिज्युअल ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्व हे वाढत जाणार आहे आणि मग तिथे त्यापासून बनलेले हे छोटे आतले ग्रह, आपले पृथ्वीसारखे ग्रह आणि गुरुसारखे मोठ्या ग्रहांचे कोअर किंवा गाभा बनलाय. त्या गुरु शनीचे गाभे आहेत ते मात्र सॉलिड असावेत असा कयास आहे. आता हे गॅस जे काही आहे तो सगळा एकत्र येतोय. हायड्रोजन हिलियम हा गॅस आहे तो मी म्हटल्याप्रमाणे थोडासा सूर्यमालेपासून दूरपर्यंत पसरलेला आहे. मग हा पसरलेला गॅस सगळा आता एक ह्या गुरु आणि शनीचे जे काही कोअर्स आहेत त्याच्या भोवती असा ॲक्रिट होत चाललाय आणि जमवतोय, किंवा थोडक्यात म्हणूया गुरु आणि शनी सारखे ग्रह आहेत त्यांनी आता त्यांचं वातावरण जमवायला सुरुवात केली आहे त्या कोअर भोवती. आता नेक्स्ट प्रोसेस काय आहे बघूया. तर आता हायड्रोजन आणि हिलियमचं उत्सर्जन हे काही ठिकाणाहून पाहायला मिळतं, काही तारे आहेत ते असे उत्सर्जन करताना सुद्धा आपल्याला दिसतात. तारे म्हणण्यापेक्षा ताऱ्यांसारखे यंग स्टेलार ऑब्जेक्ट त्याच्यामधून जेट्स आपल्याला बघायला मिळतात. आता बाहेर काय प्रकार आहे की बाहेर या सगळा इनर सोलार सिस्टीम म्हणूया आपण की पृथ्वीसारखे ग्रह, आउटर सोलार सिस्टीम गुरुसारखे ग्रह आणि त्याच्या एक्स्ट्रीम आउटर रिजन्स मध्ये काय आहे नक्की, तर कायपर बेल्ट्स चे हे ऑब्जेक्ट्स आहेत. हे सुद्धा एक लघुग्रहांसारखे खूप मोठे हे पट्टे आहेत. पण आता इथे काय आहे, हे अंतर खूप प्रचंड आहेत त्यामुळे इथे या प्लॅनेटेसिमलला एकत्र यायला खूप जास्त वाव नाही आहे, कारण त्यांना जागा वावरायला भरपूर आहे, तर त्यांचं अंतर आहे या एकमेकांपासून खूप जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिशय मोठा ग्रह काही बनू नाही शकला, पण लहान लहान आकाराचे असे धूमकेतू ॲस्टिरॉइडच्या आकाराचे 100-200 किलोमीटरचे गोळे आणि धूमकेतू साधारणपणे 25-30 किलोमीटर मॅक्सिमम आकार असतो, ॲस्टिरॉइड्स आहेत 100-200 किलोमीटर आकार असतो आणि काही खुजे ग्रह याच्यात तयार झाले. आता हे वूड्स क्लाउड प्रत्यक्ष काही मिळालेला नाही आहे आपल्याला, पण त्याची जी काही इनर पेरिफेरी म्हणूया आपण किंवा आतलं जे काही कड आहे ती आपल्याला मिळाली आहे कायपर बेल्टच्या स्वरूपात. 92 मध्ये सगळ्यात पहिला रादर एक 98 जरी लिहिलेलं असलं तरी ते बायनरी प्लॅनेटचं बायनरी ऑब्जेक्ट पहिला शोधला गेला. 92 मध्ये पहिल्यांदा कायपर बेल्टचा ऑब्जेक्ट एक शोधला गेला. तर त्याच्यानंतर असे अक्षरशः हजारो 1.5-2 लाख असे ऑब्जेक्ट्स आपण आतापर्यंत शोधलेले आहेत. त्यामुळे वी नो की हे जे काही वूड्स क्लाउड आहे ते नक्कीच असणार, त्यातली जी काही इनर रिजन आहे त्याला आपण कायपर बेल्ट असं म्हणतो. इकडे बघू शकता हे साधारण कक्षा कशी आहे कायपर बेल्टची ते आपण बघू शकतो. 5 अब्ज किलोमीटरवर प्ल्युटो आहे, त्याच्या पलीकडे हे सगळे कायपर बेल्ट ऑब्जेक्ट्स पसरलेले आहेत. आणि ह्या ऊट क्लाउड किती लांब आहे हे
कायपर बेल्ट अगदी प्लूटोच्या जस्ट बाहेर आहे, पण ही कक्षा जी है इनर कक्षा ही विचारात घेतली तर त्याच्या कितीतरी बाहेर असे हे ऑब्जेक्ट्स सापडलेले आहेत आपल्याला आणि अनेक ऑब्जेक्ट्स असे सापडलेले आहेत, तर ते कदाचित ऊट्स क्लाउडचा भाग असावे. तर आता हे झालं एक प्रकारे आढावा की आपली सूर्यमाला तयार कशी झाली, की आधी एक नेब्युला होता आणि त्याच्या तो संघनन होत गेलं, त्याचं छोटे छोटे गोळे बनले आणि जे काही मोठे गोळे आहेत तर त्यांनी जास्त मटेरियल अट्रॅक्ट केलं आणि छोटे गोळे आहेत ते तसेच राहिले आणि त्याच्यापासून लहान ग्रह, ॲस्टेरॉइड, धूमकेतू असे वस्तू बनल्या. तर ह्याचा जो काही पसार आहे तो कसा आहे आपण आपण पाहणार आहोत. आणि काही इंटरेस्टिंग ऐन करोनाच्या दिवसात सुद्धा शास्त्रज्ञांनी संशोधन हे चालूच ठेवलेलं आणि 2020 आणि 2021 मधल्या रिझल्ट नुसार आपल्याला मर्क्युरी आणि व्हीनस ह्यांच्या भोवती सुद्धा काही ॲस्टेरॉइड सारखे बेल्ट किंवा काही धूळ मिळालेली आहे, त्या धुळीचे असे बेल्ट आपल्याला मिळालेले आहेत. तर हा पहिला ग्रह आहे सूर्यमालेतला बुध ग्रह. हा सहजासहजी आपल्याला दिसत नाही, फार कमी लोकांनी बुध ग्रह पाहिलेला असतो. याचं कारण असं आहे की सूर्याच्या अगदी जवळ येतो, म्हणजे जेव्हा केव्हा बुध पाहायला जाऊ आपण तर आपल्याला तिथे जवळच कुठेतरी सूर्य असतो. ह्याचाच दुसरा अर्थ असा की आयदर संध्याकाळच्या आकाशात किंवा सकाळच्या आकाशात, पहाटेच्या आकाशात आपल्याला बुध बघता येतो. तो सूर्यापासून 28 डिग्रीपेक्षा लांब कधीच जात नाही आपल्या पृथ्वीवरून पाहता, त्यामुळे त्याचं निरीक्षण करताना कायमच तो संधिप्रकाशात असलेला आपल्याला दिसतो, सहजासहजी बघता येत नाही आपल्याला. पण तरी सुद्धा काही 88 दिवसाचाच ह्याचा एक रिव्होल्युशन पिरियड असल्याने खूप लवकर लवकर तो सूर्याभोवती फिरतो. ह्याचं वर्ष आहे थोडक्यात सांगायचं तर ह्याचं वर्ष 88 दिवसाचं आहे, पण ह्याचा दिवस मात्र फार प्रचंड आहे. आपल्या पृथ्वीवरचा एक दिवस म्हटलं आहे 24 तासाचा, तर हा स्वतःभोवती 58 दिवसामध्ये फिरतो. ऑलमोस्ट 59 दिवस लागतात बुधाला स्वतःभोवती फिरायला. त्यामुळे फारच लहान जरी असला आकाराने, डायमीटर 1/140% आहे पृथ्वीच्या, तरी तो फार स्लगिशली फिरतो. आता हे काय आहे तुम्हाला वाटेल, हा एखादा धूमकेतू आहे, पण तसं नाहीये. हे आहे बुधाची सोडियमची टेल आहे. तर जसं धूमकेतूला शेपटी असावी तशी बुधाला सुद्धा आपल्याला शेपटी असल्यासाठी जाणवते, अर्थात ही शेपटी बघायची असेल. हा फोटो आहे, हा अगदी आपल्यासारख्याच अमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमरनी, हौशी खगोल अभ्यासकांनी काढलेला आहे. तर ही शेपटी बघणं आणि अगदी मॉडेस्ट इक्विपमेंट, 100 mm लेन्स लावून DSLR त्यांनी काढलेला हा फोटो आहे. तर हे बघायची असेल तर एकच फक्त अट आहे की आपल्याला अगदी नॅरो सोडियमचे 589 nm वेवलेंथला पाहावं लागेल. तर हे सोडियमची टेल आली कशी, तर बुधावरचा जो काही सोडियम आहे तर तो सूर्याच्या वातावरणाच्या दाबामुळे अक्षरशः आकाशात हा विखुरला जातो आणि त्याची ही अशी टेल तयार होते. आणि ही टेल कधी दिसते, सूर्यापासून सगळ्यात जवळ जेव्हा बुध येतो त्याच्या 16 दिवस आधी साधारण ही टेल सगळ्यात ब्राईट असते. आणि हा फोटोही साधारणपणे तेव्हाचा काढलेला आहे. मला अजून डिटेल हवे असतील तर तुम्ही किंवा तुम्हाला फोटोग्राफ करायचा असेल तर काय काय करावं लागेल आपण नंतर डिस्कस करूया क्वेश्चन आन्सरमध्ये. तर हा ही सोडियमची टेल बुधाची आपल्याला बघायला मिळते. आणि चंद्राची, गुरुची आणि असे अनेक ऑब्जेक्ट्सचे अशा या सोडियम टेल्स किंवा इतर मूलद्रव्यांच्या टेल्स आपण डिटेक्ट केलेल्या आहे. पण बुध सूर्यापासून अगदी जवळ असल्यामुळे त्याची ही टेल्स खूपच प्रॉमिनंट अशी आहे, कारण की तिथे सूर्याच्या वातावरणाचा दाब प्रचंड आहे. सोलार विंडचं जी काही ताकद आहे ती खूप प्रचंड आहे. तर ही फार इझिली आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे अंतर आहे या टेलचं, साधारण 7-8 डिग्रीचा हा स्पॅन आपल्याला या फोटोमध्ये दिसतोय. त्याच्या नंतरचा ग्रह आहे शुक्र ग्रह. तर हा अतिशय सुरेख दिसतो पृथ्वीवरून पाहता, अगदी टपोरा, एखाद्या इनकमिंग प्लेन सारखा इतका असा तेजस्वी असा प्रकाश दिसतो याचा, शुक्राचा. म्हणून त्याला सौंदर्याची देवता असं म्हटलं गेलं आहे, व्हीनस
या ग्रीक देवतेचं नाव दिलं गेलं व्हीनस. आता बुधाच्या स्लाईडमध्ये तुम्ही पाहिलं तर हा बुधाचा सरफेस तुम्हाला दिसत होता, याच्यावरती खड्डे खूप दिसत आहेत. मेसेंजर यानाने तर खूपच छान आत्ता लेटेस्ट फोटोज आहेत ते खूप छान असे काढलेले आहेत. तर आपल्या चंद्रासारखाच याचा पृष्ठभाग आहे, ह्याला काहीच वातावरण नाही आहे. पण इथे शुक्रावरती मात्र त्याचा पृष्ठभाग काही दिसत नाही आपल्याला, कारण हा पूर्णपणे ढगांनी वेढलेला आहे. आणि हे ढग किंवा हे वातावरण इतकं डेन्स आहे, पृथ्वीच्या 90 पट एवढा प्रचंड दाब आहे. म्हणजे तिथे नुसतं जाणं किंवा इनफॅक्ट साधा स्पेस सूट घालून जाणं सुद्धा अशक्य आहे, खास टायटॅनियम स्टील आणि इतर अगदी प्रचंड आपल्याला माहीत असलेल्या सगळ्यात स्ट्रॉंग अशा मटेरियलनी बनलेली यानं, वेनेरा यान तिथे पाठवलं गेलं. अक्षरशः आपण म्हणू शकतो की एखाद्या रणगाड्यासारखं ह्याची त्या यानाची रचना होती, इतकी स्ट्रॉंग. तेव्हा कुठे ते काही सेकंदासाठी त्याच्या शुक्राच्या पृष्ठभागावर टिकलं. तर सूर्यापासून अंतर हे साधारण पृथ्वीच्या पृथ्वीचं 15 कोटी आहे, शुक्राचं साधारण 10 कोटी म्हणू शकतो आपण एवढं आहे. तर पृथ्वी एवढाच साधारण हा डायमीटर आहे, पृथ्वीचा जुळा भाऊ आपण म्हणू शकतो. पण हे जे वातावरण आहे ते फार डेंजरस आहे, जुळ्या म्हणणं हेच चुकीचं ठरेल, इतकं डेंजरस हे वातावरण आहे. कारण हे लालसर जे ढग दिसत आहे तुम्हाला हे सगळे सल्फर डायऑक्साईडचे ढग आहेत, आणि याचा इथे सल्फ्युरिक ऍसिडचा पाऊस पडतो शुक्रावर. आणि विचित्र गोष्ट अशी की शुक्रावरती तापमान खूप प्रचंड आहे, बुधावरती 400 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, उकळत्या पाण्याच्या 4 पट, शुक्रावरती 500 डिग्री तापमान आहे. तर हा दूर असून पण सूर्यापासून ते असं का आहे, तर हे ग्रीन हाऊस इफेक्टचा परिणाम आहे. कारण हे 96% इथे कार्बन डायऑक्साईडचं वातावरण आहे. तर आणि जे काही उरलं सुरलं आहे ते सल्फ्युरिक ऍसिड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, आणि त्याचा इथे पाऊस पडतो. पण आता 500 डिग्री तापमानात तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड ठेवलं तर काय होईल तुम्ही इमॅजिन करू शकता, त्याची वाफ होऊन जाते. आणि ही वाफ म्हणजे हा पाऊस पडतो पृष्ठभागावर येण्याच्या आतच पुन्हा तो त्याची पूर्ण वाफ होते. तर असाच लटकता पाऊस शुक्राच्या वातावरणात पाहायला मिळतो आपल्याला, पृष्ठभागापर्यंत पोहोचतच नाही. आणि जर का काही काही खटापट करून आपण गेलो शुक्रावर तर मात्र आपल्याला काही फार विचित्र गोष्ट दिसेल. इथल्या ह्या वातावरणाच्या दाबामुळे एखादा प्रिझमचा जसा इफेक्ट असावा तसं एकीकडून निघालेला प्रकाश अख्खा शुक्राचा ग्लोब पार करून पुन्हा दुसऱ्या बाजूने परत येऊ शकतो. त्यामुळे तिकडे जर का गेलं आपण तर असं इमॅजिन करा, पृथ्वीवरती 90 पट दाब असतं आणि शुक्रासारखं वातावरण असतं, आणि आपण इथे मुंबईत उभं असतो तर आपल्याला असं वाटेल की आपण एका खूप मोठ्या खोलगट खड्ड्यात उभे आहोत. आणि समजा आपण दादरला उभे असू तर अगदी तुम्हाला दादर स्टेशनला उभे असू तर त्याच्या बाजूला तुम्हाला जे काही वेस्टर्न सेंट्रल लाईनची स्टेशन्स आहेत ती सुद्धा त्याच वेळी त्या खड्ड्याच्या बाजूला अशी दिसतील, आणि त्याच्या रिमवरती अक्षरशः अख्ख्या पृथ्वीवरचं दृश्य दिसेल. तर असं विचित्र असा इफेक्ट आहे, त्याला सुपर रिफ्रॅक्शन असं म्हणतात, किंवा प्रकाशाचं जे काही अपवर्तन आहे ते खूप जास्त होतं, आणि हे असं सुपर रिफ्रॅक्शन 360 डिग्री हा प्रकाश पूर्णपणे येऊ शकतो परत. तर काहीसं विचित्र असं हे दृश्य दिसेल आपल्याला शुक्रावरती गेलं तर. यानांच्या फोटोमध्येही असंच काहीसं खोलगट असं दृश्य यानांनी काढलेल्या फोटोजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आता प्रत्यक्ष सूर्यमालेत असं आहे की जरी हे ग्रह आपल्याला दिसत असले तरी त्याचा प्रत्यक्ष अभ्यास अप क्लोज अँड पर्सनल करायचा असला तर यानं पाठवणंच आपल्याला करावा लागतो. प्रत्यक्ष माणसाला पाठवणं तिथे फारच खर्चिक आहे, चंद्राशिवाय अजून कुठे आपण नंतर पुढे जाण्याचं झाडच केलं नाही. पण आता ही रोबोटिक प्रोब्स आहेत ती मात्र सगळीकडे सूर्यमालेमध्ये अगदी ॲस्टेरॉइड कॉमेटवर सुद्धा छानपैकी उतरायला लागलेत, आणि त्याचा अभ्यास हा सहजगत्या करता येऊ शकतोय आपल्याला. तर हा एक प्लस पॉईंट आहे आपल्या सूर्यमालेत, जे की अजून डिटेल अभ्यास आपण आता करू शकतोय. तर शुक्रावरती काही वोल्कॅनोज सुद्धा आहे, आणि हे वोल्कॅनिक डोम्स किंवा हा लावा या पृष्ठभागापासून असा वर यायला बघतोय, बल्ज तयार झालेला आहे इथे. तर हे असे डोम्स इथे बघायला मिळतात आपल्याला, आणि काही डोम्स आहेत तर त्याला सेंट्रल पीक पण आहे की त्या ठिकाणी
लाव्याचं उत्सर्जन झालं असावं असे पण पीक्स आहेत. तर पृथ्वी बद्दल तर फार काही सांगायला नको, आपलं आपण तिथे राहतोय सो वी नो अबाउट अर्थ, की पृथ्वीवरचं वातावरण कसं आहे माहिती आहे आपल्याला. आणि ॲस्ट्रॉनॉमिकली खगोलशास्त्रीय दृष्ट्या अतिशय महत्वाची गोष्ट एकच आहे की पृथ्वी हा लिव्हिंग प्लॅनेट आहे. अजून तरी कुठे आपल्याला दुसरीकडे जीवसृष्टी सापडलेली नाही. इकडे एखाद्या ग्रहावर किंवा उपग्रहांवरती पाणी मिळालंय, बर्फ मिळालंय, अजून काही मूलद्रव्य मिळाली अशा बातम्या आपण कायम ऐकत असतो, पण अगदी ठोस पुरावा किंवा असा काही मिळालेला नाही कुठे की एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कुठे असतील. तर पृथ्वी हा एकमेव लिव्हिंग प्लॅनेट आहे, त्यामुळे अजून तरी दुसरी जागा सापडेपर्यंत तरी आपण तिची काळजी घेतलीच पाहिजे, अशी आपण काळजी घ्यायलाचाही आपला ओन प्लॅनेट आहे. तर 70% पाणी आहे आणि उरलेलं जे काही आहे ते लँडमास आहे आपल्याला माहिती आहे. आणि 3 भाग आहेत पृथ्वीच्या रचनेचे, संरचना त्याची म्हणूया आपण, की आतमध्ये लोखंडाचा गाभा आहे, मध्ये काहीसा लाव्हा किंवा मॅन्टल आहे आणि वरती साईचा जसा थर यावा तसा हा पापुद्रा एक आहे ज्याला आपण क्रस्ट अर्थ असं म्हणतो किंवा सरफेस आपण म्हणतो. तर बुध आणि शुक्राच्या बाबतीतही तसंच आहे, फक्त हा क्रस्टची जाडी खूप जास्त आहे, पृथ्वीवरच्या क्रस्टची जाडी त्या मानाने फार कमी आहे. पृथ्वीवरती आता लाईट पोल्युशन खूप वाढत चाललंय. आता नुसतंच पृथ्वीवरती नाही तर आपण स्पेसमध्ये सुद्धा पोल्युशन करायला लागले आहोत, कारण जे काही सॅटेलाइट्स आपण ज्या रेटनी सोडतोय तर ते बघता पृथ्वीच नाही तर अगदी आकाशात सुद्धा आता खूप जास्त लाईट पोल्युशन होत चाललेलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर राहून आपण जे काही ॲमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमी ज्याला म्हणतो हौशी खगोलशास्त्रज्ञ, त्याचप्रमाणे प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमी ज्या ऑब्झर्वेटरीज आहेत त्यांना निरीक्षण करणं आकाशाचं हे हळूहळू खूप कठीण होत चाललं आहे. एखाद्या फोटो काढायचा आकाशाचा तर या वातावरणामुळे हा सगळा वॉशआउट असा फोटो येतो, आणि जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याच्यामुळे या फोटोवरती असे अक्षरशः स्ट्रीक्स येतात. तर हे आपल्याला आता अवॉइड करण्यासाठी प्रयत्न तर चालू आहेत, पण जसजसं प्रगती होते तसंच हा आफ्रिकेचा भाग म्हणा, आपला भारत तर अगदी डेन्सली पॉप्युलर तुम्हाला दिसतोच आहे, पण जिथे आता ज्याला आपण खास डार्क स्काय प्लेसेस म्हणतो, चिली एक अशी लोकेशन आहे, साऊथ आफ्रिकेतले किंवा एकंदरच आफ्रिकेतलं सहारा डेझर्ट आहे आणि ऑस्ट्रेलियाचा काही भाग आहे, हा बराच डार्क स्काय प्लेस म्हणून ओळखला जातो. वरती पोलार रिजन आहे तिथेही डार्क स्काय आहे, पण तिथे गेलं तर सगळ्यात पहिला शत्रू म्हणजे थंडी असतो आणि वेदर फारच वाईट असतं, त्यामुळे दुर्बीण घेऊन तिथे जाण्याचा विचार करणं हे खूप धाडसाचं ठरेल. पण काही जे काही मॉडरेट लोकेशन आहेत तिथे अजूनही आपण अभ्यासासाठी जाऊ शकतो. नामिबिया, चिली आणि ऑस्ट्रेलिया ही काही हॉट डेस्टिनेशन आहेत की आपल्याला तुमची एखादी दुर्बीण आहे तुम्हाला तिथे ठेवायची असेल आणि जे सदर्न हेमिस्फिअर मधले ऑब्जेक्ट आपल्याला दिसत नाहीत आपल्या भारतातनं ते सुद्धा इथून मग बघू शकतो आपण. त्यामुळे सध्या असा ट्रेंड वाढत चाललाय की पर्सनल टेलिस्कोप ह्या आपण वेगवेगळ्या देशांमध्ये स्पेशली सदर्न हेमिस्फिअरमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये नेऊन ठेवतो आणि त्याचं इंटरनेटच्या सहाय्याने त्याचं निरीक्षण करतो, तर आकाशाचे फोटो काढता येतात. एक चांगली गोष्ट आहे, पण लाईट पोल्युशन हे वाढतच चाललेलं आहे. तर चंद्र आहे आपल्या पृथ्वीचा पहिला एक आणि एकमेव उपग्रह, पृथ्वीला दुसरा अगदी छोटा चंद्र वगैरे आहे असं बातमी आलेली, पण तो चंद्र काही फार दिवस तिथे टिकणारा नाही आहे, त्यामुळे कम्प्लिटली जो काही मोस्ट डॉमिनेटिंग असा मून जो आहे आपला हा चंद्र हा एकच आहे. गुरु बुध आणि शुक्राला कुठलेच सॅटेलाइट नाही आहेत, पण हा जो चंद्र आहे तो मात्र आपला एकमेव नॅचरल सॅटेलाइट आहे. आपल्याला अक्षरशः हजारो लाखो आता आर्टिफिशियल सॅटेलाइट सुद्धा आहेत मानवाच्या कर्तृत्वामुळे, पण नॅचरल सॅटेलाइटचा अभ्यास जो आहे तो पहिल्यांदा स्पेस रेस जेव्हा सुरुवात झाली 50s मध्ये, तर त्या लेट 50s आणि अर्ली 60s तेव्हा आपण चंद्राचा पलीकडचा भाग बघू शकलो. हा जो काही चंद्राचा फॅमिलियर भाग दिसतो, चंद्राचा कधी फोटो काढा तुम्ही तर हाच भाग आपल्याला दिसतो, कारण चंद्राचा एकच फेस असा लॉक अवस्थेत आहे. पृथ्वी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा एकच फेस असा लॉक झालेला आहे
त्याला स्पिन ऑर्बिट कपलिंग असं म्हणतात, 1:1 स्पिन ऑर्बिट कपलिंग. त्यामुळे चंद्र जेवढ्या वेळात स्वतःभोवती फिरतो तेवढ्याच वेळात तो पृथ्वीभोवती पण फिरतो. त्यामुळे कायम एकच फेस हा आपल्याला समोर दाखवतो. त्याच्या मागचा भाग बघायचा झाला तर आपल्याला लुना या रशियन यानानी हा दाखवला, सोव्हिएत रशियन यान गेलेलं, त्यांनी हा चंद्राचा मागचा भाग दाखवला. आणि हा बघा फारच वाईट अवस्थेत, इथे खूप जास्त पेपर्ड असे प्रचंड प्रमाणावर क्रेटर्स दिसत आहेत तुम्हाला. हे सगळे अशनीपातामुळे झालेले आहेत, उल्का येऊन सगळ्या आदळल्या आहेत. तिथे कोणतंच वातावरण नाही आहे चंद्राला, त्यामुळे काहीच रेझिस्टन्स नाही आहे. तर मी आपल्याला चंद्र चांद्रवीर माहिती आहेत, अपोलो 11 यानातनं नुकतंच त्याचा 21 जुलैचा दिवस होऊन गेला, 20 जुलै त्यावेळेची तारीख होती. तर अपोलो यानातनं नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन हे यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, आणि हे पाऊल हजारो वर्ष आता तिथेच राहणार आहे. चंद्रावरची माती आहे, अनलेस तिथे एखादं उल्का येऊन आदळत नाही किंवा दुसरं कोणी येऊन तिथे पुसत नाही, हे ठसे जे आहेत ते तसेच राहणार आहे. त्या काळी कोणत्याही फार कमी, आपण विचार करू शकतो की कॅल्क्युलेटर सुद्धा किंवा आपले मोबाईल फोन्स जे आहेत आजचे ते सुद्धा ह्या इथले ह्या यानातले जे कम्प्युटर्स आहेत, ते गायडन्स सिस्टम आणि इतर जे काही इलेक्ट्रॉनिक्स आहे ते ह्या आपल्या फोनपेक्षा कितीतरी पटीने कमी क्षमतेचं होतं. आणि तरीसुद्धा मानवाने चंद्रावरती पाऊल ठेवलं. इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीम्सचं प्रमाण तिथे जास्त होतं या यानांमध्ये पूर्वीच्या काळच्या, तर तरीसुद्धा ते त्यांनी मॅनेज केलं आणि अनेक लोकांनी चंद्रावर पाऊल, एकूण 12 माणसं चंद्रावर गेलेली आहेत. मे बी आता जेफ बेझॉस आणि ब्रॅन्सनच्या पुढाकारांनी जे काही स्पेस टुरिझम हे होतं खूप जास्त वाढीला लागलंय, तर कदाचित पुढच्या काही वर्षात सगळ्यांनी आपली तब्येत ठणठणीत ठेवा. आपल्याला सुद्धा या 12 जो आकडा आहे तो वाढवण्यात आपण सुद्धा त्यात असू कदाचित, की चंद्रावरती स्पेस टुरिझमच्या स्वरूपात आपण जाऊ शकू. मे बी 2-3 दशक त्याला लागतील. तर 12 ह्युमन्स आहेत ते गेलेले आहेत, 6 लँडिंग झालेले आहेत. आणि चंद्रावरती जी गाडी आहे ते त्या रोव्हरनी 90 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. आणि ह्यानंतरचं जे काही नुसतेच रोबोटिक प्रोब्स आहेत त्यांनी तर ह्याच्यापेक्षा खूप जास्त अंतर पार केलेलं आहे. माणसांना सुखरूप घरी आणायचं परत म्हणून अगदी लिमिटेड वेळासाठी फार तर टोटल बघा 14 टोटल ट्रिप्समध्ये, सरफेस ट्रिप्स म्हणचा अर्थ असा की त्या यानातनं बाहेर पडून चंद्रावरती फिरणं, या सरफेस ट्रिप्समध्ये टोटल एकूण फक्त 80 तास घालवलेले आहेत मानवाने. याचं कारण असं की इनहॉस्पिटेबल हे वातावरण होतं आणि ऑफकोर्स ऑक्सिजन पण लिमिटेड प्रमाणात असतो आपल्याकडे. सो त्यांनी फार कमी वेळे असं एक्सकर्जन करू शकले आणि तरीसुद्धा त्या कमी वेळात त्यांनी 80 तासात ऑलमोस्ट 400 किलो दगडधोंडे चंद्रावरचे हे आणलेले आहेत. तर अर्थात हे सगळे जे काही मून रॉक्स जे आहेत ते अनेक लॅबोरेटरीजमध्ये, भारतातही काही लॅबोरेटरीज आहेत तिथे आपल्याला हे छोटे छोटे मून रॉक्स पाहायला मिळतात. आणि खूप जास्त सॅम्पल्स हे पाठवलेले आहेत. आणि नंतरचे जे मिशन्स आहेत त्यांनी खूप जास्त प्रमाणात एक्सकर्जन केलं. 90 किलोमीटर तर काहीच नाही. त्या चायनीज रोवर्स जे आहेत ते आता त्या मागच्या चंद्राच्या मागच्या बाजूला सुद्धा उतरून त्यांनी एक्सकर्जन केलेलं आहे, पण माणूस नाही तर रोबोटिक प्रोब्स होते. तर हा एक अत्यंत आयकॉनिक फोटो आहे. अपोलो 8 यानानी पहिल्यांदा या अपोलो 8 मधल्या ॲस्ट्रॉनॉट्सनी पहिल्यांदा हा अनुभवला. हे जे काही दृश्य आहे की पृथ्वी उगवते, चंद्र उगवतो, तारे उगवतात, सूर्य उगवतो, फारच कॉमन एक्सपिरियन्स आहे पृथ्वीवरून. पण आकाशातनं पृथ्वी एखाद्या ऑब्जेक्टच्या मागून उगवते हे बघणं हे फारच नौख आणि अत्यंत एक काइंड ऑफ इमोशनल असं हे दृश्य होतं. तर चंद्राभोवती फेरी मारण्याचं जे काही पहिलं जे काम आहे ते या अपोलो 8 ॲस्ट्रॉनॉट्सनी केलेलं. अनफॉर्च्युनेटली त्यांना उतरता तर नाही आलं कारण ती टेस्ट मिशन होती. हळूहळू ही प्रगती होत गेली आणि शेवटी अपोलो 11 जे यान आहे ते चंद्रावर उतरवण्यात आलं. पण जेव्हा चंद्राभोवती फिरताना चंद्राच्या मागच्या बाजूनी पुन्हा फ्रंट फेसला येताना हे असं पृथ्वी उगवताना आपल्याला दिसते.
पण आता चंद्रावर आपण समजा गेलो आपण ठीक आहे तिथे तळ ठोकला समजा तर पृथ्वी दिसेल का या देखे 59% भाग जो चंद्राचा दिसतो आपल्याला कायम तिथे जर का गेलो आपण तर पृथ्वी कायम दिसेल आणि विचित्र गोष्ट म्हणजे पृथ्वी अक्षरशः अशी टांगलेली दिसेल आपल्याला आकाशात ती हलणार नाही कुठेच जाणार नाही याच्या कला कमी जास्त होताना दिसेल त्याच्या पृथ्वीची पौर्णिमा अमावस्या होईल पण ती काही आकाशातनं स्थान बदलणार नाही उगवणार मावळणार नाही कारण चंद्राचा एकच फेस लॉक अवस्थेत आहे सो अर्थात कलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गुरु हे बुध आणि शुक्र या ग्रहांच्या सुद्धा अतिशय सुंदर अशा कला आपल्याला पाहायला मिळतात नंतर जस्ट फोल्डरमधनं आपण फोटो पाहू तर तुम्हाला त्या कलांचे फोटोही आपण दाखवूया तथा गॉड ऑफ वॉर मार्स बघूया आपण तर मंगळाचं निरीक्षण आहे तर मानव खूप आधी काळापासून करत आलाय त्याचा लालसर रंग आहे पूर्वीच्या काळी अर्थातच जे काही आताही काही अपवाद नाहीये युद्ध कायमच होत असतात पण युद्धातला रक्त सांडण्याचा जो काही लाल रंग आहे तो बघून आणि मंगळाचा जो काही रंग आहे तर लोकांनी त्याला गॉड ऑफ वॉर्स असं नाव दिलं मार्स तर मंगळावरची एक मोठीच्या मोठी अशी व्हॅली आहे एक दरी आहे खोरं म्हणू शकतो आपण त्यातल्या अनेक छोट्या छोट्या दऱ्या आहेत त्याच्यामध्ये पण ही एक लांब जे काही खोरं तयार झालेलं आहे तर त्याला व्हॅलीस मरीनरीस असं नाव दिलं मरीनरियानांनी पहिले शोधलं म्हणून सूर्यमालेतली सगळ्यात मोठी दरी आहे ऑलमोस्ट मंगळाचा अख्खा पृष्ठभाग तो पार करते बघा लार्जेस्ट स्कार ऑन इन इन अवर सोलर सिस्टम तर मंगळ पृथ्वीच्या अर्धा आहे पण तो स्वतःभोवती मात्र साधारणपणे 24 तासातच फिरतो 24 तास 37 मिनिट मंगळाचं वर्ष आहे ते पृथ्वीच्या दुप्पट आहे हबल टेलिस्कोपच्या फोटोमध्ये मंगळ असा दिसतो आता हे जे काही लालसर जे दिसतंय तर ते अल्बिडो फीचर असं म्हणतात त्याला किंवा मंगळाच्या मातीचा जो रंग आहे तो आपल्याला दिसतोय आणि त्या मातीमध्ये आयन ऑक्साईड किंवा ज्याला आपण मराठीत गंज म्हणतो तर त्या गंजाचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणूनच त्याचा रंग आपल्याला लाल दिसतो इकडे जे काही निळसर दिसतायत तर ते काही प्रमाणात क्लाउड टॉप्स आहेत आणि अगदी पांढऱ्या रंगाचे जे आहेत तर ते आहेत ध्रुव टोप्या आपल्या इथे जसं आर्टिक आणि अंटार्क्टिक रिजन्स आहेत कायम बर्फाच्छादित असतात तसं इथेही कार्बन डायऑक्साईडचं बर्फ आहे कदाचित वॉटर आईस सुद्धा असू शकत आता मंगळाच्या अपोजिशन किंवा अपोजिशन ही अशी प्रक्रिया आहे की आता बुध आणि शुक्राच्या बाबतीत ते तसं होत नाही कारण की ते पृथ्वीच्या आतून फिरत आहेत पण आता जर का एखाद्या इतर जे ग्रह आहेत पृथ्वीच्या बाहेरून फिरत आहेत त्यामुळे एक वेळ अशी येईल की ते सूर्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला दिसतील आणि ह्यालाच अपोजिशन असं म्हणतात की सूर्य मावळला की त्यावेळी मंगळ उगवतोय तर आकाशात जेव्हा अशी स्थिती असते तर फिजिकली तो ग्रह आपल्याला सगळ्यात जवळ असतो आणि त्यावेळी आपल्याला वेगवेगळे त्याची रूपं पाहायला मिळतात तर हे 2016 साली खूप छान पोझिशन दिसलेलं अनेक त्याची फीचर्स बघायला मिळाले 2018 मध्ये बघा सगळंच असं एखादा पिवळ्या रंगाने माखलेलं असं काहीतरी एक वरती एक ओपेक लेअर आहे पिवळा असं जाणवत आहे आणि हा खरोखरचा लेअरच असा आहे की इथे मोठमोठी डस्ट स्टॉर्म्स येतात किंवा धुळीची वादळे येतात आणि ती अख्खा ग्रह गिळंकृत करतील एवढा एवढी ग्रह पॅन प्लॅनेट अशी ही धुळीची वादळं येतात अख्ख्या ग्रहाला आच्छादतील अशी ही वादळं येतात त्यामुळे ही सरफेस फीचर अल्बिडो फीचर ज्याला म्हणतात ती काही दिसत नाहीत आपल्याला इथे 2018 अपोजिशन मध्ये ती दिसली नाही 2020 मध्ये अजून जरा चांगलं दृश्य दिसलं मंगळावरती एक आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात उंच पर्वत सुद्धा आहे सगळ्यात मोठी दरी पण आहे सगळ्यात उंच पर्वत सुद्धा आहे त्याचं नाव व्हॅलीस मरी आहे त्याचं नाव ऑलिम्पस मॉन्स असं आहे आणि माउंट एव्हरेस्टच्या 2.5 पट उंच आहे सुमारे 24 किलोमीटर हाईट आहे त्याची त्यामुळे ऑलमोस्ट स्पेसमध्ये तो जातो असं आपण म्हणू शकतो मंगळाच्या पृष्ठभागापासून आणि याचा जो बेस आहे हा जो काही जे काही कॅल्डेरा ज्याला म्हणतात तर तोच मुळे 600 किलोमीटरचा आहे आणि हा फार सहजपणे
मंगळाचं निरीक्षण करताना हा आपल्याला आढळून येतो. प्रत्यक्ष हा माउंटेन बघायला स्पेसक्राफ्ट इमेजेस लागतात, पण अंडर राईट कंडिशन आपल्या छोट्या दुर्बिणीतनं आपण ह्याचे ह्याच्यावरती क्लाउड टॉप्स जे असतात, आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीवरती सुद्धा जे हिमालय वगैरे पर्वत आहेत, तर अनेक वेळा ते त्या पर्वताच्या अलॉंग द रिज असे ढग आपल्याला वरवर चढताना दिसतात. तर त्या अशा जेव्हा ढग हे ह्या ऑलिम्पस मॉन्सला आच्छादतात तेव्हा एक त्या ढगाचा असा निळसर पांढरा ठिपका आपल्याला छोट्या दुर्बिणीतनं बघायला मिळतो. मंगळावरती अनेक यानं गेलेली आहेत, पाथ फाइंडर पासून ते अगदी आतापर्यंत इंजिनियरिटी नावाचं हेलिकॉप्टर सुद्धा आता नासाने उडवलं त्या मंगळावरती. काही सेकंद का होईना पण हेलिकॉप्टर आपण मानवानी मंगळावर एक्सप्लोअर करायला सुरुवात केलेली आहे. आपण असं म्हणू शकतो की मंगळाचं आता रोबोटिक एक्सप्लोरेशन आहे हे खूपच जास्त वेगाने आपण चालू केलेलं आहे. मंगळाचा जो काही आकाश आहे ते गुलाबी सर रंगाचं दिसतं. मंगळाचे जे काही ध्रुव टोप आहेत त्याच्यामध्ये अनेक असे क्रिवासेस, मोठमोठ्या असे काइंड ऑफ असे छोटेसे फॉल्ट असे बघायला मिळतात, किंवा त्याचे त्याचे तुकडे काहीसे पडताना आपल्याला बघायला मिळतात. आणि नॉर्दर्न पोलार कॅप जी आहे ती तिथे जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळी ती चक्क गायब सुद्धा होते. आपल्या पृथ्वीवर काय कायम परमाफ्रॉस्ट असतं, पण इथली पोलार कॅप पूर्ण गायब सुद्धा झालेली बघायला मिळते, पूर्णपणे नष्ट झालेली बघायला मिळते. पुन्हा नेक्स्ट सीझन मध्ये ती अगेन ते बर्फ जमत. हे कार्बन डायऑक्साईडचं बर्फ असल्यामुळे अगदी कमी हीट मध्ये सुद्धा त्याच उष्णतेने हा सबलाईम होतो आणि त्याच वाफ होते. हे काहीसे असे फ्रॅजाईल असे हे मंगळाचे ध्रुव टोपे आहेत. मंगळाचं जे काही दगड जे आहे त्याच्या मातीचं प्रत्यक्ष परीक्षण केलं गेलेलं आहे, अनेक निष्कर्ष त्यातून काढले गेले आहेत. आणि मंगळाचे सॅटेलाइट्स आहेत, दोन सॅटेलाइट आहेत, फोबॉस आणि डिमॉस. अगदी एक 12 किलोमीटरचा गोळा आहे आणि एक 22 किलोमीटरचा गोळा आहे. अक्षरशः दगडासारखे आहेत, फार काही त्याला गोलाकार नाही आहे. अक्षरशः हा डिमॉस तर एखाद्या बटाट्यासारखा दिसतो, पण हे जे काही छोटे छोटे सॅटेलाइट्स आहेत ते कदाचित धूमकेतूंना ह्यांनी कॅच केलं असावं, किंवा अगदी लहान ॲसिरॉइड बेल्ट आहे त्याच्या पलीकडे त्याच्याने हे कॅप्चर झाले, त्याच्यातनं एखादा हे दोन छोटे गोळे कॅप्चर झाले असावेत. तर हे तिथेच मंगळाच्या सान्निध्यात निर्माण झाले असं काही आपल्याला वाटत नाही. तर येस, टोकल्याबद्दल सॉरी, पण फक्त थोडं तुम्हाला वेळेबद्दल सांगायचं, ते आपले 8 वाजत आलेले आहेत आणि तुम्हाला अजून 4 ग्रह घ्यायचे आहेत, तर साधारण 1-20 मिनिटं आहेत तुमचे. शुअर शुअर, अजून लेक्चर खूपच छान छान चाललंय, त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही. ऍस्टेरॉइडच्या बाबतीत हे सेरेस हा सगळ्यात मोठा ऍस्टेरॉइड आहे, तो आपल्याला मिळाला साधारणपणे 1801 साली त्याचं निरीक्षण करण्यात आलं, पहिल्यांदा शोधला गेला. त्याच्यानंतर अक्षरशः लाखो आत्ताच्या ह्याच्यानुसार आपण आता साधारणपणे 6 लाख ॲस्टेरॉइड्स आपल्याला माहिती आहेत या मेन ॲस्टेरॉइड बेल्टमध्ये. मंगळ आणि गुरुच्या कक्षेमध्ये खूप जास्त जागा आहे त्याच्यात हे ॲस्टेरॉइड्स आहेत. तर गॅस्प्रा हा ॲस्टेरॉइड आहे, अगदी लहानसा आहे. सेरेस आणि वेस्टा आहे, ते सेरेस आहे तो सगळ्यात मोठा 1000 किलोमीटरचा गोळा आहे, वेस्टा आहे साधारण 600 किलोमीटरचा गोळा आहे. त्यातल्या अनेक सॅटेलाइट्सना स्वतःचे चंद्र सुद्धा आहेत. हा आयडा आहे आणि हा छोटासा त्याचा चंद्र आहे डॅक्टिल, असे अनेक ॲस्टेरॉइड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी काही धूळ आहे, मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की ॲस्टेरॉइड्स आणि जे काही कायपर बेल्ट आहे ते सोडून अजून सुद्धा सूर्यमालेत सगळे प्रचंड धूळ ही पसरलेली आहे. आणि ही धूळ आपल्या इथे आपल्या पृथ्वीवरती उल्कांच्या स्वरूपात दिसते. हे अगदी धुळीकणाच्या किंवा रेतीच्या कणाच्या आकाराचे जर का ऑब्जेक्ट्स असतील तर ते ऑब्जेक्ट्स आपली पृथ्वी खेचून घेते आणि वातावरणात पूर्णपणे ते जळून जातात आणि त्याची एक अशी स्ट्रीक पटकन आकाशातनं पास होताना दिसते, ज्याला आपण उल्का पडली असं म्हणतो किंवा तारा पडला. प्रत्यक्ष
तारा काही पडत नाही, तर हे अगदी छोटे छोटे धुळीकण असतात. पण हे जर का खूप मोठं असेल, दगडा एवढ्या आकाराचा ऑब्जेक्ट असेल, तर मात्र काही प्रमाणात तो पूर्ण जळत नाही या वातावरणात आणि खाली पडतो, मग त्याला आपण अशनी म्हणतो. तर ह्यांचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात आलं की अनेक क्रेटर्स आपल्या पृथ्वीवरती, अगदी महाराष्ट्रातलं आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले लोणार सरोवर आहे, खगोल मंडळाने अनेक वेळा या ठिकाणी एक्सकर्जन्स आणि टूर्स काढलेले आहेत. ती मे बी करोना नंतर पुन्हा एकदा आपण नेक्स्ट इयरला तिथे जाऊ. तर हे एक छानसं लोणार क्रेटर आहे. आता जरी तिथे तळं असलं तरी 50,000 वर्षापूर्वी 52,000 वर्षापूर्वी हा एक मोठ्या अशनी पातामुळे तयार झालेला आहे असं हे बिवर आहे. पृथ्वीवर अनेक ठिकाणी ही बिवर पाहायला मिळतात. बॅरिंजर क्रेटर अमेरिकेतलं अगदी फेमस आहे. तर इतरही अनेक क्रेटर्स आकाशात आहेत, पृथ्वीवरही आहेत आणि इतर ग्रहांवर तर प्रचंड प्रमाणावर आहेत. आता गुरुचा अभ्यास करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट आपण विचारात घेऊया की ही जी काही अवकाशातली धूळ आहे, तर त्याच्याबद्दल एक छोटीशी स्टोरी 5 मिनिटात आपण ऐकूया की कसं हे. मी मगाशी म्हटलं की अगदी करोनाच्या काळात सुद्धा ॲस्ट्रॉनॉमर्सनी हे काम चालू ठेवलेलं आहे, या सूर्यमालेचा अभ्यास करण्याचा आणि इतरच ॲस्ट्रॉनॉमी आणि सगळ्याच सायन्स स्ट्रीम्सचा अभ्यास हा चालू आहे. तर त्याच्यातलं 2015 साली जास्त अभ्यासाला सुरुवात झाली. जुनो हे जे स्पेसक्राफ्ट आहे ते आकाशात सोडलं गेलेलं आहे, गुरुचाच अभ्यास करायला त्या जुनोला सोडलं गेलेलं आहे आणि आता खूप छान त्याचे फोटोग्राफ्स जुनोने पाठवलेले आहे. गुरु, त्याचे चंद्र, त्याचे अनेक छान छान फोटोग्राफ्स पाठवलेले. पण एक अगदी अनपेक्षित गोष्ट या यानाने करून दाखवली आणि याच्या शास्त्रज्ञांनी की ज्या शास्त्रज्ञांना जे काही स्वप्नात सुद्धा अशी गोष्ट करावी असं वाटलंही नसेल की त्यांनी अवकाशातल्या धुळीचा मागोवा घ्यायचं ठरवलं. आणि हे असं का ठरवलं, तर त्यांचा असा विचार होता की ठीक आहे, आता मंगळ आणि गुरुच्या मध्ये एवढे सगळे ॲस्टेरॉइड्स आहेत, तर ज्या जुनो स्पेसक्राफ्टला त्याचं मॅग्नेटोमीटर जे आहे की गुरुच्या मॅग्नेटिझमचा अभ्यास करायला, प्रत्यक्ष तो स्पेसक्राफ्ट आकाशात कुठे आहे हे तर कळलं पाहिजे. तर त्यासाठी काही स्टार सेन्सर्स असतात किंवा सोप्या भाषेत म्हणूया आपण दुर्बिणी लावलेल्या असतात त्या स्पेसक्राफ्टला वेगवेगळ्या दिशांनी. त्या दुर्बिणीतनं जे काही आकाश दिसतंय त्याच्यानुसार मग आपण ठरवतो की ते स्पेसक्राफ्ट नक्की आकाशात ओरिएंटेड कुठे आहे विथ रेस्पेक्ट टू अर्थ, विथ रेस्पेक्ट टू अदर ऑब्जेक्ट्स. तर ह्यातलं एक जे काही दुर्बीण आहे किंवा एक जो कॅमेरा आहे त्याला लावलेला, तो असा प्रोग्राम करायचं ठरवलं लोकांनी की हे जे काही नवीन ऑब्जेक्ट्स आहेत जे लघुग्रह माहीत नाहीये ते शोधून काढण्याचा प्रयत्न करूया. त्या फोटोमध्ये कॅटलॉगमध्ये आपल्या नसणाऱ्या जे काही वस्तू आल्या तर त्या त्यांनी शोधून काढायच्या आणि आपल्याला अलर्ट द्यायचं. पण शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की अलर्ट तर सोडाच, पण भयंकर प्रमाणावर एखादा पाऊस पडावा तसा खूप जास्त अशा स्ट्रीक्स आणि खूप जास्त असे ब्लिप्स आणि अनेक असे ॲस्टेरॉइड सारखे ऑब्जेक्ट्स हे मिळायला लागले. त्यांना भीती वाटायला लागली की तो स्टार सेन्सरच खराब झालाय की काय, आणि आता तो जुनो स्पेसक्राफ्टचं काही खरं नाही, ते नीट ओरिएंट करताच येणार नाही आपल्याला. तर एका कॅमेऱ्याचं झालं तसं, सगळ्याच कॅमेऱ्यांनी तसं दाखवायला लागल्यावरती मग मात्र त्यांनी नीट अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की त्या स्पेसक्राफ्टचे सोलार पॅनल आहेत, त्याच्यावरून हे सगळं येत आहे. मग आता आपण असं म्हणूया की पाऊस पडताना जसं एखादं पन्हाळ असतं त्याच्यावर पाऊस पडून किंवा अख्ख्या छतावरचा पाऊस आपण जमा करायला एखादा पाईप लावत होतो, तशा स्वरूपात एक छान प्रकारे स्ट्रीम असा इथे तयार झालेला बघायला मिळाला त्या पार्टिकल्सचा. आणि हे पार्टिकल्स दुसरं काही नसून हे इंटरस्टेलर डस्ट होतं, इंटरप्लॅनेटरी डस्ट. मग आधी का नाही मिळाला, इतके स्पेसक्राफ्ट आपल्या पृथ्वीच्या पलीकडे आपण पाठवलेले आहेत आउटर सोलार सिस्टीममध्ये, आधी का नाही मिळालं आहे. तर ह्याचंही कारण असं होतं की जे काही सेन्सर्स आहेत धूळ डिटेक्ट करणारे ते अगदी लहान आकाराचे असे छोटेसे वस्तू होत्या आणि त्याचा सरफेस एरिया आहे तो फारच कमी होता. पण विचार करा, अख्खे एवढे मोठे कित्येक मीटर्स हे एवढा पसारा असणारे सोलार पॅनलच जर का सेन्सर बनले तर काय होईल. तर त्या एवढ्या सगळ्या पॅनल्सनी गोळा केलेलं मटेरियल त्या सेन्सरवर आदळत होतं, त्या स्टार सेन्सरवर
सगळं एकत्रित होऊन येत होतं आणि त्यामुळे हे खूप जास्त प्रमाणात ही धूळ डिटेक्ट झाली. आणि त्यावरून आत्ता असं निष्कर्ष लक्ष आपण बांधू शकतो की पृथ्वीभोवती जे काही अवकाशस्थ धूळ आहे ती कदाचित मंगळापासून आलेली असावी. मंगळ किंवा हे जे काही लघुग्रहाचे जे पट्टा आहे तर त्याच्यापासून आलेली असावी. तर हा एक अतिशय स्टार्टलिंग अशी डिस्कवरी होती आणि अतिशय वेगळ्याच कारणामुळे ती आपल्याला मिळू शकली की अख्खा सोलार पॅनलच आपण सेन्सर म्हणून वापरला गेला अचानकपणे अनाहूतपणे. तर असं ऍस्ट्रॉनॉमीमध्ये खगोलशास्त्रात असे अनेक शोध लागत असतात की जे किंवा योगायोगाने हे डिटेक्ट होतात. तर ह्या धुळीचं नंतर मॅपिंग वगैरे केलं गेलं. अनुराग येस 10 मिनिटं अजून आहे का? थोडं फास्ट करायला लागणार आहे. येस येस सेम आउटर प्लॅनेट गॅसचे गोळे आहेत त्यामुळे ते अगदी पटकन पास होतील. ते नेक्स्ट प्लॅनेट जो आहे गुरु तो मात्र दादा ग्रह म्हणू शकतो आपण. ग्रहांचा राजा एका पारड्यात आपण गुरुला टाकलं तर ऑफकोर्स तो फिजल आउट होईल. गॅसचा गोळा आहे पण समजा एनी हाऊ आपण त्याला बाइंड केलं तर दुसऱ्या पारड्यात आपल्याला 318 पृथ्व्या टाकाव्या लागतील बॅलन्स करायला. इतका मासिव आहे तो. याच्या व्यासावरच 10 पृथ्व्या मावतील. गुरुवर एक मोठा वादळ आहे कायम स्वरूपी. हुकचा ठिपका असं म्हटलं तर त्याला ग्रेट रेड स्पॉट असं नाव दिलेलं. तर ह्या हे सुद्धा पृथ्वीपेक्षा आकाराने मोठं आहे. 2 पृथ्व्या यात मावतील एवढं मोठं हे वादळ आहे. तर गुरुचे चंद्र जे आहेत ते फार विचित्र आहेत. तर साधारण 80-82 चंद्र आहेत आता गुरुला. आणि आत्ता मला वाटतं सॅटर्नचा नंबर जास्त आहे. सॅटर्ननी त्यात गुरु आणि शनीच्या सॅटेलाइटची चढावड असते की कोण कोणाचे चंद्र जास्त आहेत. अजूनही शोध लागत आहेत. तर जसं टेक्नॉलॉजी प्रगत होते जास्तीत जास्त चंद्र मिळतात. पण हे 4 चंद्र जे आहेत ते फार छान दिसतात. आयोयातला चंद्र आहे त्याच्यावर आपल्याला व्होल्कॅनो बघायला मिळतात. ऍक्टिव्ह व्होल्कॅनो असणारा किंवा ज्वालामुखी असणारा हा एकमेव असा चंद्र आपण म्हणू शकतो. इतर चंद्रावरती गीझर्स आहेत वेगवेगळे पण हे असे व्होल्कॅनो मात्र नाही आहेत. गॅनिमिड हा चंद्र आहे सगळ्यात मोठा आहे. सॅटेलाइट आहे आपल्या चंद्रापेक्षाही मोठा आहे तो आकाराने आणि बुधापेक्षाही आकाराने मोठा आहे. साधारणपणे 5400 किलोमीटरचा मोठा गोळा आहे. तर त्याच्यानंतर हे गुरुभोवती सुद्धा आपल्याला काही प्रमाणात कडी बघायला मिळतात. गुरुवरचे जे स्पॉट जे आहेत तर त्याच्या भोवतीचं जे वातावरण आहे, मी मगाशी म्हटलं गुरु हा गॅसचा गोळा आहे मेनली हायड्रोजन आणि हिलियम आणि बाकीचे सगळे आयसेस आणि एरोसोल्स आहेत. तर ह्याचं प्रमाण व्हेरी जिथे होतं तिथे असे आपल्याला हे छान छान पेस्टेल कलर सारखे असे स्ट्रीमर्स बघायला मिळतात. गुरुचे हे इतके चंद्र आहेत त्यातले प्रमुख 4 चंद्रांच्या सावल्या आपण फार इझिली बघतो. अगदी छोट्या दुर्बिणीतनं सुद्धा आपण बघू शकतो. तर नेक्स्ट प्लॅनेट इज सॅटर्न. तर शनी हा ग्रह आपल्याला नुसत्या डोळ्यांनी तर काही फारसा छान दिसत नाही पण दुर्बिणीने अगदी लहानशा दुर्बिणीने सुद्धा ह्याची कडी खूप सुंदर प्रकारे बघायला मिळतं. या 2 कड्यांमधली मोठी गॅप आहे ती मात्र इझिली दिसत नाही. 10 इंच दुर्बीण लागते आपल्याला पण हे अनेक गॅप्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. ती प्रमुख गॅप आहे त्याला कॅसिनी डिव्हिजन असं म्हणतात. शनीची कडी बहुतेक एखादा चंद्र फुटून तयार झालेली असावी. शनी सुद्धा ऑलमोस्ट 10 AU म्हणजे सुमारे 1.5 अब्ज किलोमीटर वरून आपल्या सूर्यमालेत फिरतोय सूर्याभोवती आणि ऑलमोस्ट 100 पृथ्व्या एवढं याचं वस्तुमान आहे. गुरु 318 पृथ्व्या एवढं होतं. शनी सुद्धा काही कमी नाही आहे. 100 पृथ्व्या म्हणजे भरपूर आहे. तर गुरु जो आहे तर त्याचं वातावरण मगाशी मी सांगितलं की खूप जास्त हे असे कलर्स दिसतात ढग दिसतात. हा फार वेगाने फिरतो. 9 तास 50 मिनिटातच स्वतःभोवती फिरतो. एवढा मोठा पृथ्वीच्या 10 पट मोठा असून सुद्धा त्यामुळे हे खूप जास्त टर्ब्युलन्स आणि चक्रीवादळं इथे पाहायला मिळतात. शनिवरही तशीच अवस्था आहे. चक्रीवादळं पाहायला मिळतात. गुरु आणि शनी दोघांवरती आपण अरोरा डिटेक्ट केलेले आहेत. शनीचा जो आस आहे आपल्या दृष्टीने साधारणपणे 60 डिग्रीनी कललेला आहे आणि शनी जसा ऑर्बिट करतो सूर्याभोवती आपली पृथ्वी आणि शनी ह्यांचं जे काही रिलेटिव्ह जे काही कल आहे त्यानुसार मग एक 7-8 वर्षाच्या सायकलमध्ये एक आपल्याला बघायला दरवर्षीचा एक वर्षाचा हा फोटो
अंतराने गाडलेला फोटो आहे. तुम्ही बघू शकता शनीची कडी एक वेळ अशी येते की अगदी एक नुसती रेख दिसते, शनीची कडीच दिशेने अशी होतात, आणि एक वेळ अशी येते की खूप छान कड्यांचा खालचा भाग सुद्धा आपण पाहू शकतोय. शनी बघताना हे फार मजेशीर एक ओव्हर द टाइम बघण्यासाठी अनुभव असतो. अजून एक इफेक्ट आहे शनीचा, जेव्हा तो पृथ्वीच्या जवळ येतो किंवा सूर्याच्या जवळ येतो आणि पृथ्वीच्याही जवळ येतो, तर त्याला म्हणतात आपण अपोजिशनचा वेळ, ज्याला आपण म्हणतो दरवर्षी जे काही अपोजिशन होतं, कारण पृथ्वी सूर्याभोवती एक वर्षात फिरते. तर ह्या अपोजिशनच्या वेळी तुम्ही बघा 4 जूनचा फोटो बघा आणि किंवा 21 जुलैचा फोटो बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय कडी अतिशय प्रचंड ब्राईट आहेत. तर हे याला सिलिंजर इफेक्ट म्हणतात. त्या अगदी सरळ रेषेत सूर्यकण पडल्यामुळे त्याच्या सावल्या ज्या आहेत त्या प्रत्येक कणाच्या ज्या गायब होतात आणि आपल्याला अतिशय तेजस्वी अशी कडी बघायला मिळतात. तर सिलिंजर इफेक्ट किंवा अपोजिशन इफेक्ट असं याला म्हणू शकतो आपण. तर हे सुद्धा अगदी छोट्या दुर्बिणीने बघण्याची गोष्ट आहे. शनीलाही खूप चंद्र आहेत, त्यातला टायटन नावाचा सगळ्यात मोठा चंद्र आहे आणि त्याच्यावर कॅसिनी यानाचं हायजेन्स नावाचं प्रोब उतरवण्यात आलेलं. त्यांनी सुद्धा खूप अभ्यास केलेला आहे या टायटनचा. नेक्स्ट ग्रह आहे युरेनस. हा घरंगळणारा ग्रह आपण म्हणू शकतो, दुर्बिणीने शोधला गेलेला पहिला ग्रह. तर नुसत्या डोळ्याने अगदी अंधारा आकाश असेल आणि तुम्हाला माहीत असेल त्याची पोझिशन, तर एखाद्या ताऱ्याच्या स्वरूपात तो बघायला मिळतो, पण अदरवाईज दुर्बिणीनेच तो बघू शकतो आपण. आणि हर्शलनी 1781 साली याचा शोध लागला. याचं एक वर्ष आहे ते मात्र फार मोठं आहे, 84 वर्षाची पृथ्वीचं आहे म्हणजे त्याचं एक वर्ष आहे. तर युरेनसलाही छान कडी आहेत आणि त्या कड्यांचे वेगवेगळी रूपं, 5 मोठी कडी आहेत ऍक्च्युली, त्याला ती वेगवेगळी रूपं त्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यानंतरचा ग्रह फॉर्मर प्लॅनेट म्हणूया आपण, पूर्वाश्रमीचा ग्रह, आत्ताचा खुजा ग्रह प्लुटो. डिस्कवरी बघा कशी झाली, 1930 साली लॉवेल ऑब्झर्वेटरी मध्ये या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर काहीतरी सरकल्यासारखं दिसलं आपल्याला आणि नंतर असं लक्षात आलं की ही एक नेपच्यूनच्याही पलीकडची अशी वस्तू आहे. तर आय थिंक नेपच्यूनची स्लाईड आहे ती, सम हाऊ दिसत नाहीये, आय डोंट नो व्हाय. आपण वेगळे फोटो आहेत ते नंतर बघूया. तर प्लुटोच्या बाबतीतचा, नेपच्यून हा सगळ्यात लास्ट प्लॅनेट आहे आणि निळसर रंगाचा आपल्याला दिसतो. प्लुटो जो आहे अगदी लहानशा स्वरूपात दिसतो, दुर्बिणीने बघायचं तर मोठी, आपल्या खगोलमंडळातल्या सगळ्यात मोठ्या दुर्बिणीचा वापर आपल्याला करायला लागतो. हबल दुर्बिणीचा वापर केला, थोडंफार काहीतरी त्याच्यावरती मार्किंग आहे असं जाणवलं आपल्याला, पण नंतर न्यू होरायझन यानाने मात्र सगळं काही बदलून टाकलं. खूप छान असे प्लुटोचे फोटोज आले आणि याच्यावरती एक हार्ट शेपचं असं छानपैकी बदामाकृती असा एक फीचर सुद्धा आहे आणि हा प्लुटोवरचा सगळ्यात ऍक्टिव्ह फीचर आहे, जिओलॉजिकल फीचर आपण म्हणू शकतो. तर हे फीचर इथे बघायला मिळतं आपल्याला. प्लुटोचे चंद्र आहेत ते 5 चंद्र आहेत प्लुटोला, शेरॉन, स्टिक्स, निक्स, केर्बेरॉस आणि हायड्रा. उरलेले 4 चंद्र आहेत, शेरॉन सोडला. शेरॉन हे प्लुटोच्या अर्ध्या आकाराचा आहे आणि त्यामुळेच एक वन ऑफ द रिझन प्लुटोला आपण काढून टाकलं ग्रह म्हणण्यापासून. 2006 मध्ये आपण नवी डेफिनेशन केली. त्याचे शेरॉन सोडला तर बाकी चंद्र आहेत ते खूप लहान आहेत. त्याच्या पुढचे ऑब्जेक्ट्स आहेत ट्रान्स नेपच्युनियन ऑब्जेक्ट्स, ते बघा प्लुटो आणि त्याच्या चंद्रांची जो गुच्छ. एरिस हा सगळ्यात त्या मानाने मोठा ग्रह आहे, डायसोमनिया म्हणून एक सॅटेलाइट पण आहे. हाउमिया म्हणून जो आहे हा, हे काही फोटो स्क्यू झालेला नाही आहे बरं का, अक्षरशः हा अंड्यासारखा किंवा अंड्यापेक्षाही लंबवर्तुळाकार आपण म्हणू शकतो, ऑब्लेट स्फेरॉइडल असा हा याचा आकार आहे. हाउमिया हा विचित्र असा जो आपला ट्रान्स नेपच्युनियन ऑब्जेक्ट आहे, त्याला नमक नावाचा एक छोटा चंद्र सुद्धा आहे. ही नावं फार, तुम्ही इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या साईटवर गेलात तर या प्रत्येक नावामागचं जी काही कहाणी आहे ती सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे वाचण्यासाठी. गोंगोंग, क्वार, सेडना, हे असे अनेक ट्रान्स नेपच्युनियन ऑब्जेक्ट्स मिळत गेले. त्यातली ही सगळे हे पृथ्वीपेक्षा लहान आहेत. पण आपण एक जस्ट एक लास्ट कंपॅरिझन बघूया
सूर्यमालेची की आता सूर्यमालेतले इतर घटक आहेत की आपण ज्यांचा अभ्यास थोडा कमी केला की ॲस्टेरॉइड आणि धूमकेतू आणि ऑफकोर्स ट्रान्स नेप्च्युनियन ऑब्जेक्ट्सच्या बाबतीत पण कदाचित त्यांचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. पण फॉर नाऊ ॲज अ क्लोजिंग थॉट आपण एक जस्ट एक सूर्यमालेची तुलना करूया. मग मर्क्युरी हा जो आहे किती लहान आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे थोडा मंगळ आहे, हा आहे शुक्र. शुक्राचं जर का वातावरण काढून टाकलं, हा रडार इमेज आहे, सरफेस नाही आहे, घाबरू नका, सरफेस काही दिसत नाही आपल्याला, पण रडार इमेजमध्ये हा मात्र शुक्राचे फीचर दिसतात. तर शुक्र आणि पृथ्वी ऑलमोस्ट सारख्या आकाराची आहे. पृथ्वी या फोटोत छोटेशी इकडे कडेला आहे डावीकडे, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा नेपच्यून आणि युरेनस आहे. शनी त्याच्यापेक्षाही मोठा आहे. गुरु हा सुद्धा साधारणपणे तेवढाच आहे, त्या आकार अजून मोठा आहे, पण मास मात्र खूप जास्त आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की शनीची कडी आहे ती सगळी रॉकी मटेरियलची आहे. शनी जरी गेशियस मटेरियलचा हायड्रोजन आणि हिलियमचा गोळा असला तरी ही कडी मात्र रॉकी मटेरियलची. तुम्ही शनी मावेल एवढा जर का समुद्र घेतला आपण, शनी मात्र तरंगेल, पण ह्या कड्यांचा विचार केला, कड्यांचा मास त्याच्यात घातलं तर मात्र तो बुडेल. पाण्यापेक्षा हलका असा हा ग्रह म्हणू शकतो आपण. धूमकेतू हे इंटरलोपर म्हणतो आपण की या ओट्स क्लाउड मधून अधूनमधून भेटीला येणारे धूमकेतू आहेत, पण ह्यांचं हे बघणं हे खूपच आनंददायी असं असतं. जेव्हा एखादा तेजस्वी धूमकेतू येतो त्यावेळी खूप छान याचं दर्शन होऊ शकतं. वेगवेगळ्या त्याच्या रूप वेगवेगळ्या धूमकेतूंची आपल्याला बघायला मिळतात. ऊट क्लाउड ऑब्जेक्ट्स आहेत, सेडना कोअर हे सुद्धा आहेत. 10th प्लॅनेट तर काही आपल्याला आपण अजून तरी मिळालेला नाहीये. UB313 जे म्हटलं गेलं त्याला आपण आता सेडना असं नाव दिलेलं आहे. सो आय थिंक दॅट इज इट की आपण सूर्यमालेचा काही एक छोटासा आढावा घेतलाय. आय एम शुअर की एवढा आढाव्याच्या आधारावर तुम्ही प्रत्यक्ष स्वतः सुद्धा अभ्यास करू शकाल आणि त्यातले प्रत्यक्ष निरीक्षणाचे जे काही करता येणं शक्य आहे. गुरु शनी हे जे ग्रह आहे ते बघणं फार आनंददायी असतं प्रत्यक्ष निरीक्षण करणं. आणि मंगळाचं जो निरीक्षण आहे तुम्ही थोडे मोठ्या दुर्बीण लागते. शुक्राचे आणि बुधाची जे काही छान त्याच्या कला आहेत त्या पाहणं सुद्धा एक खूप छान आनंददायी अनुभव असतो. त्यामुळे हे सोलार सिस्टीमचा प्रत्यक्ष अभ्यासही आपण करू शकतो. काही त्याचे बारकावे दिसतात, पण इतर बारकावे सुद्धा मानवाने प्रत्यक्ष यानं पाठवून आणि इतर प्रकारे अभ्यास करून हे शोधून काढलेले आहेत आणि अजूनही एक्सप्लोरेशन सुरू आहे. सगळंच काही आपल्याला माहिती आहे असं आपण म्हणू शकत नाही. नवनवीन गोष्टी सूर्यमालेत मिळत असतात. अगदी आपल्या पृथ्वीवर सुद्धा नवीन नवीन गोष्टी आपल्याला मिळत असतात. जिओलॉजिकली ऍक्टिव्ह अशा गोष्टी किंवा बायोलॉजिकली ऍक्टिव्ह अशा गोष्टी, पण अनफॉर्च्युनेटली अजून तरी आपल्याला कुठे जीवसृष्टी सापडलेली नाहीये. सूर्यमालेत तरी नाहीये. अजून कुठे बाहेरही अनेक ग्रह आहेत सापडलेले, पण त्यांचा अभ्यास करणं आत्ताच्या टेक्नॉलॉजीला तरी आपल्याला शक्य नाहीये की प्रत्यक्ष जीवसृष्टी शोधून काढणं. आपण त्याचे टेल टेल सिग्नेचर शोधू शकतो. मगाशी मी सोडियमचे जे काही टेल अशासाठीच दाखवलेली की त्या अशा सोडियमची लाईन वापरून 598 नॅनोमीटरची इतर ग्रहांचा सुद्धा अभ्यास, इतर ताऱ्यांचाही आपण अभ्यास करतो की त्या ठिकाणी तशी सोडियमची लाईन असेल तर कदाचित जवळ असणारा असा एखादा ग्रह त्याभोवती फिरत असतो. अशा अनेक गोष्टींनी आपण अंदाज बांधून विश्वाचा अभ्यास करतोय की आपल्या सूर्यमालेत जे काही घडतंय ते एक रेफरन्स धरून ते आपण इतर सूर्यमाला जे आहेत बाहेरचे एक्झो प्लॅनेट्स त्यांचाही अभ्यास आपण चालू ठेवलेला आहे. आय थिंक दॅट इज अबाउट इट. धन्यवाद अनुराग. यस मॅडम. अनुराग तुझ्या बरोबरची सूर्यमालेची सफर खूपच छान झाली आहे आणि अर्थातच आपल्या श्रोत्यांकडनं भरपूर प्रश्न आहेत, तर आपण सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला कदाचित नंतर मिळेल आणि ते अभयच्या लेक्चर मध्ये झालेलं, पण आपण तो प्रश्न परत घेऊयात. सुभाष यांनी विचारलाय, त्यांनी असं विचारलंय की ताऱ्याचा जन्म झाला किंवा तारा प्रकाशमान झाला
असं आपण केव्हा म्हणतो? तारा प्रकाशमान झाला असं आपण केव्हा म्हणतो? त्याचं उत्तर असं आहे की तारा हा तारे आणि ग्रह हे एकत्र सगळे बनत असतात. सोलार सूर्याचा विचार केला आपण तर सोलार नेब्युलामध्ये सूर्य तयार झाला आधी आणि त्याच्याच जोडीने इतर ग्रह सुद्धा छोटे छोटे गोळ्यांच्या स्वरूपात तयार झाले. तर इतर अवकाशस्थ वस्तूंचा अभ्यास करता असं लक्षात येतं की प्रकाशमान तर आपण इन्फ्रारेड लाईट मध्ये जसजसा तो क्लाउड एकत्र येत जातो तसा त्याचा तापमान हे वाढत जातं आणि ते तापमान डिटेक्ट करणं आपल्याला दुर्बिणीने शक्य होतं. पण तारा जन्माला आला असं आपण केव्हा म्हणतो? की त्याच्यात अणुगर्भीय प्रक्रिया सुरू झाल्या की आपण म्हणू शकतो की हायड्रोजनचं हिलियम मध्ये रूपांतर आणि प्रचंड प्रमाणावर जी ऊर्जा मुक्त होते जसं आत्ता आपल्या सूर्यामध्ये घडतंय ते जेव्हा घडतं तर त्यावेळी त्या ताऱ्याचा जे काही प्रकाश आहे तो कित्येक दशलक्ष पटींनी वाढतो आणि तेव्हा मात्र ट्रूली आपण म्हणू शकतो की तारा जन्माला आला. अणुगर्भीय प्रक्रिया ज्या आहेत किंवा अणूचं संमिलन जे म्हणतात हायड्रोजनचं फ्युजन जिथे जेव्हा तयार होतं दॅट इज द मोमेंट वी कॉल अ स्टार इज बॉर्न. स्टार इज बीइंग बॉर्न ही फेज आहे ती खूप लाखो कोट्यावधी वर्ष चालू असते. मग तारा जेव्हा जन्माला येतो जी अणुगर्भीय प्रक्रिया तयार झाली त्यानंतर तो तारा किती जगतो ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणारच आहोत. आपल्याला काळजी करायची गरज की आपला सूर्य आहे तर 5 अब्ज वर्ष झालेली आहेत आणि अजून 5 अब्ज वर्ष आहेत त्याचं आयुष्य आहे. अनुराग याला जोडून अजून एक प्रश्न आहे सुजाता मॅडम मी मध्येच घेत आहे. नामजोशी यांचा प्रश्न आहे गुरुला विजलेला तारा किंवा फेल्ड स्टार असं बरेचदा म्हटलं जातं तर ते का म्हटलं जातं असा त्यांचा प्रश्न आहे. मला वाटतं याला जोडून उत्तर आहे तुम्ही एकत्रितच घेऊ शकाल. तर गुरुचं आपण वस्तुमान मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीच्या 318 पट एवढं प्रचंड आहे. अजून थोडं वस्तुमान जर का असतं त्याच्यामध्ये आणि कदाचित आजूबाजूचा गॅस त्यांनी गोळा केला असता अजून जास्त प्रमाणात तर गुरु मध्ये सुद्धा गुरुच्या केंद्रभागी सुद्धा अणुगर्भीय प्रक्रिया चालू झाल्या असत्या. आत्ता सुद्धा गुरुचा गाभा हा खूप जास्त असा त्याच्यामध्ये खूप जास्त दाबलेल्या अवस्थेत आणि खूप जास्त त्याचं तापमान आहे. पण ते तापमान एवढं नाहीये की त्याच्यात अणुगर्भीय प्रक्रिया सुरू होतील. काही 1000 ते काही लाख डिग्री तापमान असू शकतं पण अणुगर्भीय प्रक्रिया सुरू व्हायला 1.5 कोटी डिग्री एवढं तापमान लागतं आणि ह्या तापमानामुळे रेडिओ वेवलेंग्सला आपण जर का गुरु पाहिला किंवा इन्फ्रारेड वेवलेंग्सला जर का पाहिला फार इन्फ्रारेड तर आपल्याला गुरुच्या गाभ्या हा आपल्याला प्रकाशमान झालेला असा दिसतो. वन ऑफ द ब्राईटेस्ट ऑब्जेक्ट्स त्या वेवलेंग्थला ज्युपिटर हा आहे अशा प्रकाशाचा अभ्यास करणाऱ्या दुर्बिणींमध्ये. त्यामुळेच गुरुला आपण म्हणतो की फेल्ड स्टार की अजून थोडं वस्तुमान असतं तर 2 सूर्य आपल्याला बघायला मिळाले असतं कदाचित. पण प्रॉब्लेम असा झाला असता एका सूर्याचा लाईटच आणि हीट एवढी आहे आपल्या पृथ्वीला पृथ्वीची निर्मिती जरी झाली तरी तिथे जीवसृष्टी कदाचित तयार होऊ शकली नसती आणि असे 2 सूर्य बघायला आपण मग अस्तित्वात नसतो. थँकफुली ज्युपिटर इज अ फेल्ड स्टार. पुढचा प्रश्न गौरव नातूंकडून आहे. त्यांनी विचारलाय पृथ्वीचे अंतर सूर्यापासून बदलत असते का? हो पृथ्वीचं अंतर सूर्यापासून बदलत असतं आणि साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये पृथ्वी सूर्याला सगळ्यात जवळ असते 6-7 जानेवारीच्या आसपास आणि त्याच्या अपोजिट एंडला 6 महिने पलीकडे पृथ्वी जी आहे ती सूर्याला थोडीशी लांब असते. पण अगदी काही लाख किलोमीटरचं हे अंतर आहे खूप जास्त अंतर बदलत नाही आणि जेवढं अंतर बदलल्यामुळे जो काही होणारा परिणाम आहे त्याच्यापेक्षा जास्त परिणाम पृथ्वीच्या वातावरण म्हणा किंवा त्याचं जे काही किती उष्णता मिळते किती थंडावा आहे तर पृथ्वीचा अक्ष जो कललेला आहे त्याच्यामुळे होतं. की एकीकडे नॉर्दर्न हेमिस्फिअर झुकलेला असतो सूर्याकडे आणि 6 महिने पलीकडे आपण बघितलं स्थिती तर सदर्न हेमिस्फिअर झुकलेला असतो पृथ्वीचा सूर्याकडे. त्यामुळे हे असं आहे जे काही वातावरण जे आहे ते ज्याला आपल्या इथे मॉन्सून जे येतं तर त्यात हा पृथ्वीचा कलाचा खूप जास्त इथे एक भाग आहे. जर का पृथ्वीचा अक्ष स्ट्रेट असता सूर्यमालेच्या प्रतलामध्ये तर कुठलेच ऋतू फारसे झालेच नसते. पण जो काही अंतराचा जो परिणाम आहे
तो मात्र फार छोट्या प्रमाणात होतो, काही फार फरक पडत नाही आपल्याला. फक्त सूर्याचं जे काही दृश्य बिंब आहे आपल्याला, साधारण अर्धा डिग्री असतं, त्याच्यात अगदी फ्रॅक्शनल काही टक्केचा 60% फरक आपल्याला बघायला मिळतो. येस, दॅट इज इट. ओके, तर मी थोडे प्रश्नांचा क्रम बदलून घेतेय, कारण की जे प्रश्न सारखेच आहेत ते मी एकत्र करून विचारत आहे. पुढचा प्रश्न निखिल शिंदीकर यांनी विचारलाय, आणि त्यांनी विचारलाय की तुम्ही व्हीनसवर जे सुपर रिफ्रॅक्शन होतं त्याच्याबद्दल अजून काय सांगू शकाल का. आणि त्याचबरोबर अनिरुद्ध नामजोशींनी विचारलंय की सुपर रिफ्रॅक्शन जे आहे व्हीनसवरचं ते ब्लॅक होल मध्ये जे होतं त्याच्याशी संबंधित आहे, म्हणजे त्याच्यासारखंच आहे का. ओके, मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो की ब्लॅक होलचं जे सुपर रिफ्रॅक्शन किंवा जे आता मॉडेल केलं गेलेलं जे काही खूप जे काही चारही दिशांनी ब्लॅक होल हे तेजस्वी असं दिसू शकतं, प्रत्यक्ष आपण ब्लॅक होल जवळ गेलो तर ते चारही दिशांनी तेजस्वी दिसू शकतं, तर हे जे आहे हे ग्रॅव्हिटेशनमुळे होत आहे. तर ते ग्रॅव्हिटेशनल रिफ्रॅक्शन हे फारच जास्त स्ट्रॉंग आहे तिथे म्हणून होत आहे. तर इथे मात्र तसं नाही आहे, इथे केवळ वातावरणाच्या दाबामुळे ते होत आहे आणि ते त्या मनाने खूप वीक आहे. तर जरी ते 360 degree कव्हर करू शकत असलं तरी ते खूप वीक आहे आणि प्रत्यक्ष अख्खा ग्रह टेक्निकली बघायचा झाला ते शक्य आहे, पण शुक्रावरती इतके ढग आहेत की थोड्या अंतराच्या पलीकडे जवळच आपण एखाद्या धुक्यातनं वाट काढत जा निघालो, एखाद्या हिल स्टेशन वर असतो त्यावेळी जशी अवस्था असते की आजूबाजूचं विस्तीर्ण असं खोरं व्हॅली दिसत असते आपल्याला, पण जर का ढग असतील तर फार काही आपल्याला दिसू शकत नाही. त्यामुळे अक्षरशः पूर्ण 100% सरफेस बघणं शुक्राचं जरी थिओरॉटिकली शक्य असलं तरी जवळचा काही भाग सोडता, जवळचे काही 100 kilometers परिसर सोडता, उरलेला परिसर आहे तो नुसता ढगांनी आच्छादलेला असा दिसेल आपल्याला. त्यामुळे फिजिकली ते तसं बघणं हे खूप कठीण आहे. प्रत्यक्ष सुपर रिफ्रॅक्शनचा इफेक्ट तो फोटोज मध्ये या यानांनी काढलेला दिसतो आपल्याला नीट जर का पाहिलं तुम्ही तर, पण बरेचसे फोटो आहेत ते सुद्धा ते रिफ्रॅक्शन कॅन्सल आउट करून काढलेले असतात, त्यामुळे कधी कधी त्या फोटोज सुद्धा ते नीट दिसत नाही. तुम्हाला रॉ फोटोज तुम्ही जर का वापरले तर त्यात खूप छान प्रकारे ते बघायला मिळेल. टिफ फाईल्स असतात त्या घेऊन तुम्हाला त्यातनं बघावं लागेल. आणि आता हे रिफ्रॅक्शन आहे, आता पृथ्वीवरती सुद्धा खूप जास्त होत नाही रिफ्रॅक्शन, पण जेव्हा आपण सूर्य बघत असतो क्षितिजावरती तर त्यावेळी ह्या रिफ्रॅक्शनचा परिणाम खूप जास्त आपल्याला बघायला मिळतो, पण हा परिणाम आहे फार जास्त नसतो, फार एक 1.5-2 degrees फक्त रिफ्रॅक्शन असतं. किती ॲटमॉस्फिअरचं हे आहे मध्ये इंटरव्हेनिंग ॲटमॉस्फिअर किती आहे त्याच्यावर हे ठरतं, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या काचेचा आपण विचार केला, काचेतनं प्रकाश जो आहे तर तो तिरकस रिफ्रॅक्ट का होतो तर त्या काचेच्या घनतेमुळे किंवा त्या काचेच्या घनतेतल्या फरकामुळे, ह्याचा फरक वायूचा फरक हवेचा फरक आणि त्या काचेचा फरक, तर ह्या बाउंड्रीवरती हे असं रिफ्रॅक्शन होत असतं. आणि जर का ते कायम हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलत असेल तर ते रिफ्रॅक्शन होत जातो. आता वातावरणाचंही तसंच आहे शुक्राच्या, की आतलं वातावरण हे डेन्स आहे, बाहेरचं जे आहे थोडं कमी डेन्स आहे, पण त्या ढगांनी आच्छादलेलं आहे त्याच्यामुळे काही ग्रेडियंट्स आहेत त्यात वेगवेगळे, त्याच्यामुळे हे सुपर रिफ्रॅक्शन आहे. तर त्याला आपण म्हणू शकतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं काही प्रमाणात, लेझर्स किंवा आपण फायबर ऑप्टिकमध्ये जसं होतं तर तसं इथे काही सदृश्य आपल्याला बघायला मिळतं. तर तुम्ही चांगलं उत्तर, दीर्घ उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. हा, पुढचा प्रश्न, आता आपण व्हीनस पाशीच आहोत तर जरा व्हीनस वरचेच प्रश्न घेऊयात. शुक्रावरचे अजून दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न स्वप्नील देशमुख यांनी विचारलाय, त्यांनी विचारलंय शुक्र हा ग्रह आहे तर शुक्राला तारा असं का म्हटलं जात. ओके, पूर्वीच्या काळी जेव्हा शुक्र बघितलं, आता जे काही बुध शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे ग्रह नुसत्या डोळ्याने सुद्धा आकाशात बघायला मिळतात, आणि ग्रह किंवा प्लॅनेट या शब्दाचा अर्थच असा आहे की वांडरर्स किंवा भटके. त
तर ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर काही तारे हे जे तेजस्वी दिसणारे असे ठिपके आहेत ते मात्र आपली जागा बदलत होते. तारका समूह आहेत ते तिथले तिथेच राहतात, पण हे ग्रह आहेत ते त्यांच्या गतीने आपापल्या गतीने जागा बदलताना आपल्याला दिसायचे. म्हणून त्यांना मग प्लॅनेट्स असं नाव दिलं गेलं. हे काहीसे वेगळे आहेत, मग ते काय असावे वगैरे ह्याचा अभ्यास नंतर हळूहळू करत झाला. पण जेव्हा काहीच साधनं नव्हती तर त्यावेळेच्या लोकांना मात्र ते अक्षरशः ताऱ्यासारखेच वाटायचे. म्हणून त्याला ते वांडरर्स एवढंच नाव दिलेलं. म्हणजे त्यांना हे तारे आणि ग्रह असा फरक काही फारसा त्यांना माहीत नव्हता की तारे ही एक वेगळी गोष्ट आहे, सूर्यासारख्या फ्युजन होणारी गोष्ट आहे वगैरे तेव्हा काहीच माहीत नव्हतं. पण त्यातल्या त्यात शुक्र हा ग्रह त्याचं जे काही वातावरण आहे ते इतकं डेन्स असल्यामुळे तो ऑलमोस्ट 66% लाईट हा रिफ्रॅक्ट करतो. त्याच्यावर सूर्याचा पडणारा 66% लाईट आहे तो परावर्तित होतो, त्यामुळे खूप खूप तेजस्वी दिसतो तो आपल्याला आकाशात. दुसऱ्या महायुद्धात मध्ये तर एक घटना अशी झालेली की जर्मनी आणि इतर अलाइड फोर्सेसच्या युद्धाच्या वेळी शुक्र जेव्हा उगवला तरी दोन्ही बाजूच्या लोकांना असं वाटलं की कोणी या दुसऱ्या आपल्या शत्रूंनी काहीतरी आकाशात सोडलेलं आहे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करायला, आणि दोन्ही बाजूनी तोफांचा मारा सुरू झाला. थोड्या वेळाने तो आपला त्याच्या गतीने ताऱ्यासारखाच तो थोडा वरवर यायला लागला, आणि मग तेव्हा कळलं लोकांनी की अरे हा तारा असावा. तर ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास फारसा नव्हता बहुतेक त्या सैनिकांचा, पण हा अगदी ताऱ्यासारखा तेजस्वी दिसतो आणि सूर्य आणि चंद्रा खालोखाल तेजस्वी आकाशात वस्तू ही शुक्र आहे. -4 एवढी त्याची मॅग्निट्यूड आहे, म्हणून आपण त्याला तारा असं म्हणतो. आणि तो इव्हिनिंग आणि मॉर्निंग दोन्ही वेळेला दिसायचा, त्यामुळे त्याला मॉर्निंग स्टार जेव्हा तो पश्चिमेच्या आकाशात दिसायचा मॉर्निंग स्टार नाव दिलं गेलं, सॉरी इव्हिनिंग स्टार, आणि मग मॉर्निंग स्टार पहाटेच्या आकाशात दिसायला. मग नंतर लक्षात आला आपला की हा एकच आहे, कारण एक दिसतो तेव्हा दुसरा दिसत नाही, त्यामुळे हा ही एकच वस्तू असावी की जी संध्याकाळच्या आकाशात आहे आणि जेव्हा नसते तेव्हा ती सकाळच्या आकाशात दिसते, आणि मग ती मधल्या वेळात कुठे असते तर ती सूर्याच्या मागे जात असावी किंवा पुढे येत असावी. पुढचा प्रश्न घेऊया, शुक्राबद्दलच आहे. शुक्र स्वतः भोवती उलट भ्रमण का करतो? ऍक्च्युली सूर्यामध्ये ते सगळे जे ग्रह आहेत ते साधारण एकाच दिशेने फिरत आहेत, पण शुक्राचा अक्ष जो आहे तो 178 degrees कललेला आहे. तर प्रत्येक ग्रहाचा अक्ष असा का कलला तर ह्याबाबत आपल्याकडे फारसं काही हे नाहीये की मॉडेलिंग नाही असं की तसं का झालं असावं, पण शुक्राचा 178 degrees अक्ष कललेला आहे. तर आपल्या इथे जसा नॉर्थ पोल आहे त्या ठिकाणी शुक्राचा साऊथ पोल आहे एका सूर्यमालेच्या प्रतलाचा विचार केला तर. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की तो जेव्हा फिरतो किंवा त्या ठिकाणी पश्चिमेकडून सूर्य उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो शुक्राच्या आकाशात. पण विचित्र गोष्ट अशी आहे ती या निमित्ताने मला सांगावीशी वाटते की शुक्राचा दिवस आहे तो वर्षापेक्षाही मोठा आहे. स्वतःभोवती तो 248 degrees लावतो फिरायला, पण पृथ्वीचे दिवस, आणि त्याच्या आधीच तो 224 दिवसातच तो सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. त्यामुळे त्याचं वर्ष आधी कम्प्लीट होतं आणि मग दिवस कम्प्लीट होतो. त्यामुळे शुक्रावर गेलं तर एका दिवसात दोनदा बर्थडे सेलिब्रेट करता येईल आपल्याला. या अक्षांचं काही असं इनिशियल स्टेज सूर्यमालेतली जी असेल त्यानुसार त्या अक्षांचं कलनं आहे. त्याबद्दल काही ठोस असा आपल्याकडे काही पुरावा नाही की असा अक्ष का कलला असावा शुक्राचा. येस, आता आपण शुक्राकडून पुढे जाऊयात आणि थोडं बेसिक्स मध्ये जाऊयात. मधुरा यांनी विचारलं आहे की सूर्य आणि ग्रह यांचं वय कसं नेमकं मोजलेलं आहे. मलाही एक्झॅक्टली खूप ऍक्युरेट असं उत्तर ह्याचं माहित नाहीये, अजून अभ्यास करून मी ईमेलमध्ये ते देऊ शकेन. पण हे जे काही इनिशियल जे काही स्टेट आहे आपल्याला सूर्यमालेची जी स्टेट आहे तर ती किती वर्षापूर्वी झाली असेल, सूर्याचं जे काही प्रक्रिया चालू आहेत अणुगर्भामध्ये तर त्या किती वर्षापूर्वी चालू झाल्या असतील हे एक कॅल्क्युलेशनचा पॉइंट आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीवरचं जे काही आपलं रेडिओ डेटिंग किंवा इतर मेथड्सनी आपण एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या खडकाचं
किंवा अगदी खूप खोलवर आपण ड्रिलिंग केल्यावर जे काही मटेरियल मिळत आहे त्याचं वय किती असावं हे आपण जेव्हा काढतो तर ते सुद्धा असं आपल्या लक्षात आलं की 4.6 बिलियन इयर्स एवढं हे आहे. तर त्या प्रत्यक्ष जे काही प्रोसेसेस आहेत तर त्या खूप क्लिष्ट आहेत की त्याचं कसं ते वय कसं काढलं असावं. पण त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की पृथ्वीवरचं जे काही वस्तू आहेत त्यांचं साधारण वय आहे हे अगदी म्हाताऱ्यात म्हाताऱ्या दगड सुद्धा पृथ्वीवरचा 4.6 बिलियन 4 बिलियन इयर्सच्या आधीचा नाही आहे. तर 500 मिलियन इयर्स काय होतं तर पृथ्वी ही मोल्टन स्टेजमध्ये होती आणि मग ती जे काही फ्यूज व्हायला थोडा वेळ लागला त्याच्यावरती जे आपण जिथे पृथ्वीवर राहत होतो सरफेस तयार व्हायला तेवढा वेळ लागला असावा असं थिअराइज केलं गेलं. ह्यानंतर उरलेल्या जे काही वस्तू आहेत आकाशातून येणारे धूमकेतू आहेत किंवा त्याचा वरून पडणारे जे अशनी आहेत त्यांचाही अभ्यास करून त्यांचं वय काढलं गेलं त्या दगडांचं. आणि मग नंतर जसजसं आपल्याला सूर्याच्या अणुगर्भात जे काही चालत आहेत त्या प्रक्रियांचा जसा खूप जास्त माहिती मिळत गेलं किंवा थिअरी आणि ऑब्झर्वेशन हे मीट होत गेले त्यानुसार आपण मग हा अंदाज जो आहे तो अजून पक्का करू शकलो एडिंग्टन आणि इतर शास्त्रज्ञांच्या प्रयासामुळे की सूर्याचं वय जे आहे ते सुद्धा 5 अब्ज वर्षापेक्षा जास्त नसावं. सूर्याचं वस्तुमान बघता तो किती वेगाने तो मटेरियल जाळतोय ते बघता. सो इतर अनेक सगळ्या कंडिशन्सचा या अभ्यास केला गेला. तर अजून डिटेल उत्तर पाहिजे तर टू द पॉइंट आणि अजून डिटेल प्रक्रिया त्यात काय असतात त्याचा आपण ईमेलनी पाहिजे तर अजून अभ्यास करून मी पाठवीन. ओके पुढचा प्रश्न घेऊयात जो निखिल शिंदीकर यांनी विचारलाय. ऍस्टेरॉइड्स मध्ये कोणते मिनरल्स आहेत? ऍस्टेरॉइड मध्ये मेनली सिलिकेट्स आणि हेवी मेटल्स जे आहेत तर ते बऱ्याच जास्त प्रमाणावर आढळून येतात आणि एलिमेंट्सच्या पेक्षा जास्त त्यांचं जे काही भुसभुशीतपणा आहे तर तो शास्त्रज्ञांना खूप चकित करणारा की त्याचा जो काही बाहेरचा सरफेस आहे तर तो आजूबाजूच्या सगळ्या धुळीमुळे अवकाशस्थ धुळीमुळे खूप भुसभुशीत झालेला असा बघायला मिळतो. साधारण पृथ्वीवरती जी काही मूलद्रव्य आहेत तशाच स्वरूपाची जे काही रॉकी प्लॅनेट्स मध्ये मटेरियल मिळतं तेच सगळं मटेरियल ह्याच्यामध्ये आहे. खगोलशास्त्रामध्ये मेटल्स म्हटलं की हायड्रोजन आणि हिलियम सोडून बाकी सगळ्या गोष्टींना जनरली मेटल्स असं म्हटलं जातं. पण जे काही या ठिकाणी शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर ज्या वस्तू नॉर्मल टेम्परेचरला जे काही सूर्यमालेतलं आउटर सूर्यमालेतलं तापमान आहे त्या तापमानाला स्थायीरूप राहू शकतात अशा सगळ्या मूलद्रव्यांचा इथे समावेश आहे यातल्या मटेरियल्सचा. तर दगड माती आणि आयसेस बऱ्याच प्रमाणावर म्हणजे जे काही बाहेरचा थर आहे तो आयसेसनी व्यापलेला आहे. जे काही घनरूप जास्त घनरूप मटेरियल आहे ते आतमध्ये सिंक होत जातं आणि बाहेर मात्र आयसेसचा थर राहतो. तर असं कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत होतं. पृथ्वीचा गाभा सुद्धा आयनचा खूप जास्त मॅसिव्ह असा आहे पण त्या मानाने कमी मॅसिव्ह गोष्टी ज्या आहेत कमी वस्तुमानाचे जे काही मूलद्रव्य आहेत ती सगळी बाहेरच्या बाजूला आहेत. या प्रश्नाचं थोडस उत्तर मला असं वाटतं ऍस्ट्रोबायोलॉजीच्या लेक्चरमध्ये पण मिळेल की सूर्यमालेच्या वेगवेगळ्या ग्रहांवरती काय काय मूलद्रव्य आहेत. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तो आहे गुरु आणि शनीवर पाऊस पडतो का? गुरु आणि शनीवरती पाऊस तरी आपल्याला अजून पाहायला मिळालेला नाहीये. गुरु शनीचा पाऊस कदाचित आतमध्ये जिथे जर का लिक्विड लेअर असेल तर त्या ठिकाणी सबलिमेशन होऊन पुन्हा पाऊस पडत असेल तर अशी गोष्ट कदाचित असू शकते. पण आपल्याला गुरुवरती अरोरे बघायला मिळालेले खूप जास्त प्रमाणावरती आपण चक्रीवादळ बघायला मिळालेले पण पाऊस पडताना तर बघायला नाही मिळालेलं आहे. पाऊस पडण्याचं प्रत्यक्ष हे शुक्र ग्रहावरती आपल्याला बघायला मिळालेलं आहे की व्हीनसवरती सल्फ्युरिक ऍसिडचा लटकता पाऊस आपल्याला पडताना दिसतो. बाकी ग्रहावरती तरी अजून कुठे कारण ते पूर्णपणे गॅसचे गोळे आहेत कारण त्यामुळे एका स्टेजला खूप आतमध्ये गेलो आपण की त्या ठिकाणी ते लिक्विड स्वरूपात असणार. जिथे दाब वाढत जातो त्या ठिकाणी ते लिक्विड स्वरूपात असणार. आपण तरी असा पाऊस पाहिलेला नाहीये प्रत्यक्ष डिटेक्ट केलेला नाहीये जुपिटर आणि सॅटर्न वर.
पावसाशी संबंधित दुसरा प्रश्न आहे, देवेंद्र भिसे यांनी विचारलेला, युरेनसवर हिऱ्यांचा पाऊस पडतो हे खरं आहे का? लेट्स होप खरं असावं. आपण जेव्हा जाऊ तेव्हा ते सापडतील. पण ह्याच्यावरती आता हिरे म्हणजे अगदी हिऱ्यासारखंच वस्तू असेल असं, आणि युरेनस नव्हे तर एका ॲस्टेरॉइडवर मला वाटते कुठल्या तरी असं आढळलंय, आणि एका न्यूट्रॉन स्टारचा गाभा वगैरे सुद्धा असा हिऱ्याने बनलेला असावा वगैरे असं हे थिअराइज केलं गेलंय. तर एखाद्या वस्तूमध्ये किती दाब पडतोय एक त्या वस्तूचा त्याच्या गाभ्यावरती ह्याच्यावर अवलंबून असतं की तिथे काय बनतंय. आणि कार्बनचा जर का ती वस्तू बनलेली असेल तर त्याचा अतिशय दाबामुळे हिरा तयार होऊ शकतो. आणि किंवा ज्याला आपण हिरा हिरा तुम्ही जर का खाणीतनं काढल्यावर बघितला तर तो अगदी इन्सकॉन्स्पिशियस असा जस्ट थोडासा ट्रान्सपरंट दगडासारखा दिसतो. जेव्हा त्याला आपण फॅसेट्स पाडतो तेव्हाच तो इतका चमकू शकतो. पण तशा स्वरूपाचं हे अतिशय घनभूत झालेलं किंवा अतिशय कॉम्पॅक्टेड असा कार्बन हा अनेक ठिकाणी सूर्यमालेमध्ये आणि इतर सूर्यमालांमध्ये सुद्धा असू शकतो. आणि एस्पेशली गुड कॅन्डिडेट्स जे आहेत तर ते न्यूट्रॉन स्टार आणि व्हाईट ड्वार्फ आहेत, तर त्याच्यामध्ये काही प्रमाणावर असं असू शकतं. आणि खूप मॅसिव्ह ग्रह आहेत तिथेही असं असू शकतं. आणि मॅसिव्ह ग्रहच नव्हे तर त्या ग्रहांचे सॅटेलाइट्स वरती सुद्धा, आता फॉर एक्झाम्पल बघा आयो आहे तर तो गुरुच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे टायडल इफेक्ट्समुळे इतका तापला येतो की त्या ठिकाणी व्हॉल्कॅनोज आहेत. तर असंच काहीस प्रक्रिया, समजा तिथे दाब आणि तापमान हे दोन्ही गोष्टी खूप जास्त असतील तर त्या ठिकाणी नक्कीच हिऱ्यासारख्या गोष्टी तयार होऊ शकतात. ओके आता पुढचा प्रश्न अभिषेक मटकर यांनी विचारलाय, सॅटर्न्स रिंग्स कंप्राइज ऑफ डस्ट पार्टिकल्स ऑर सम सॉलिड मॅटर? आयसेस आणि डस्ट या दोन्ही प्रकारचे, आयसेस इन द सेन्स पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईडची वाफ आणि इतर मिथेन आणि जे काही लाईट गॅसेस आहेत अमोनिया अशा गॅसेसची जे काही छोटा आयसेस बनलेले आहेत ते आयसेस. आणि ह्या सगळ्यांना ते आयसेस तयार व्हायला काहीतरी एक मटेरियल किंवा आतलं एक काइंड ऑफ अ सपोर्टिंग मटेरियल हवं. तर जे काही स्थायीरूप मटेरियल आहे तर त्याच्या भोवती सुद्धा असे आयसेस तयार होऊ शकतात. पण मेनली थिअरी अशी आहे की आपल्या अंदाजानुसार तरी गुरुचं हे शनीचा एक सॅटेलाइट जो आहे तो फुटला, त्यामुळे प्रत्यक्ष चंद्र जसा आपला आहे तसं चंद्राचं जे काही मटेरियल आहे तसंच त्या सॅटेलाइटचंही धूळ आणि इतर मूलद्रव्य स्थायीरूप ग्रहाची जी असतात ती सगळी मूलद्रव्यांचं बनलेलं आहे. पण इतक्या लांब असल्यामुळे आणि बाजूलाच गॅसचा अबंडन्स असल्यामुळे हे सगळे गॅसेस पण त्याच्या भोवती जमतात आणि एक आयसी असं मटेरियलचा थर त्याच्यावर चढतो. आणि म्हणूनच ते सिलिंजर इफेक्टच्या वेळी हे सगळे आयसेस आहेत तेच मुळात चमकतात, म्हणून ते इतके तेजस्वी दिसतात. तर आपण बर्फाळ रिजन मध्ये कधी गेलात तर तुम्ही पाहू शकता सूर्याचा प्रकाश हे डायरेक्टली आपल्या डोळ्यावर आला तर किती प्रखर असतो तो. तर त्या आयसेसमुळे ती शनीची कडी ही खूप छान अशी चमकतात. जर का ती नुसतीच ब्लँड स्थायीरूप मटेरियलची असती इतर मटेरियलची तर ते एवढी चमकली नसती. फॉर्च्युनेटली त्याच्यावर आयसेस आहेत, छान दर्शन होतं शनीचं आपल्याला. पुढचे बरेचसे प्रश्न हे सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या संबंधात आहेत. अभय ते पुढे कव्हर केले जातील की आत्ता घेऊयात आपण? ज्या वेळेला ताऱ्यांचा जन्म हा विषय आपण चर्चेला घेऊ त्यावेळेला हा जो मुद्दा आहे तुम्ही पुन्हा डिस्कशन मध्ये घेणारच आहे, त्यामुळे पुढच्यासाठी पेंडिंग ठरत तरी चालते. ओके तर अजून काही प्रश्न हे विशेष करून आपल्या सूर्यमालेशी संबंधित जे आहेत ते घेऊयात. आणि सेडना आणि प्लूटो हे जुळे ग्रह आहेत का असं अनिरुद्ध नामजोशींनी? जुळे ग्रह तर म्हणता येणार नाही पण साधारण सिमिलर साइजेसचे ते आहेत सेडना आणि प्लूटो जे आहेत आणि साधारण सिमिलर रिजन मध्ये आहे. सेडना हा त्या मानाने खूप लांब आहे सूर्यमालेपासून, सूर्यमालेच्या प्लुटोच्या पासून सुद्धा खूप लांब आहे. पण
हे सगळे ट्रान्स नेप्च्युनियन ऑब्जेक्ट्स आहेत, तर ते खूप जास्त प्रमाणावर प्ल्युटो सारखेच काहीसे आहेत, आईस कवर्ड पण स्थायू रूप मटेरियलचे बनलेले, आणि खूप जास्त त्याच्यामध्ये त्यांना चंद्रसुद्धा आहेत, आणि अनेकांना आपण ड्वार्फ प्लॅनेट या कॅटेगरीमध्ये सुद्धा ढकलू शकतो, कारण अनेक यातल्या सॅटेलाईट यांना स्वतःचे सॅटेलाईट्स आहेत, पण ते सॅटेलाईट बरेच मोठे आहेत त्यांच्या मनाने. म्हणूनच प्ल्युटोचाही प्ल्युटोच्या अर्ध्या आकाराचा त्याचा चंद्र आहे, आणि अजून इतर चार तुकडे गोळा केले आहेत त्याने. म्हणजे ग्रह म्हणायला ते फारसे हे नाही आहेत की त्या सगळ्यांना आपण ट्रान्स नेप्च्युनियन ऑब्जेक्ट्स म्हणतो एकतर, किंवा जर का सिग्निफिकंटली इम्पॉर्टंट अशी जे आहेत सेडना प्ल्युटो आणि क्वार हे सगळी जी नावं आहेत, तर ते आकारानेही बरेच मोठे आहेत. मग त्यांना आपण ड्वार्फ प्लॅनेटचा दर्जा दिलेला आहे, की स्वतःचा त्यांना बऱ्यापैकी स्फेरॉइडल स्वरूप आहे, त्यांच्या स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते साधारण गोलाकृती बनलेले आहेत, पण अजूनही त्यांनी आजूबाजूचा एरिया पूर्ण क्लिअर केलेला नाही आहे, त्यामुळे आपण त्यांना प्लॅनेट म्हणू शकत नाही, पण दे आर गुड कॅन्डिडेट फॉर ड्वार्फ प्लॅनेट, आणि दे आर ऑफकोर्स ट्रान्स नेप्च्युनियन ऑब्जेक्ट, नेप्च्यूनच्या पलीकडे आहेत ते. म्हणून पुढचा प्रश्न जो आहे हा अतिशय चांगला प्रश्न आहे, बऱ्याच लोकांच्या माझ्या मते अनिरुद्ध यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की पहिले म्हणजे सूर्यापासून निघाल्यानंतर पहिले बुधासारखे छोटे ग्रह तुम्हाला दिसतात, त्याच्यानंतर आकार वाढत जातो गुरुपर्यंत आणि नंतर मग छोटे ग्रह यायला लागतात, तर असं काही विशेष पॅटर्न काही आहे का, त्याचं काही कारण आहे का? असं पॅटर्न चं कारण ह्या इनिशियल कंडिशन हे असू शकतं, की कारण ह्याचं एक रिसेंट रिझन असं आहे की आपल्याला अशा अनेक सूर्यमाला मिळालेल्या आहेत, आणि अशा अनेक ग्रह जे काही तारकांभोवती जे काही ग्रह मिळतात एक्झो प्लॅनेट्स, तर असे अनेक ग्रह मिळालेले आहेत की जे पृथ्वी एवढ्या जवळ आहेत, किंवा रादर काही ग्रह आहेत तर ते तर बुधा एवढ्या जवळ आहेत, पण त्यांचा आकार गुरु एवढा प्रचंड आहे, तर त्यांना हॉट ज्युपिटर असं म्हटलं जातं, तर तसे अनेक हॉट ज्युपिटर वाले ग्रह सुद्धा आणि तारे आहेत. आपली सूर्यमाला तशी का नाही झाली, तर ज्या ताऱ्यापासून सूर्यमालेतल्या ढगाची निर्मिती झाली तर त्याचं इनिशियल डिस्ट्रीब्युशन जसं होतं त्यानुसार मग ते मटेरियल एकत्र येत गेलं, आणि सगळ्यात मोठं मटेरियलचा मोठा क्लंप होता कदाचित जो त्या ताऱ्याच्या अवशेष असतील त्याचा, मग सूर्य बनला फर्स्ट जनरेशन स्टारचा, आणि मग हा सूर्य सेकंड जनरेशन स्टार आला, आणि जे काही पण गेशियस मटेरियल हे दूर जाण्याचं मात्र एक कारण आहे की त्या मॉलिक्युल्सची हायड्रोजन आणि हिलियम आहे हे त्या मनाने त्यांचा मुक्त संचार असतो, कारण ते कोणत्याही टेम्परेचरला हे वायुरूपच असतात. ते आपण जरी द्रवरूप हायड्रोजन किंवा हिलियम म्हटलं, जेव्हा ते सिलेंडरमध्ये भरतो आपण त्यावेळी ते द्रवरूप होतं, अदरवाईज ते आकाशात आपण थंड वातावरणात ठेवलं तर ते वायुरूप अवस्थेतच असतं. आणि तुम्हाला माहिती आहे वायूची जी काही कणांची गती आहे भरपूर असते, बऱ्याच लांबपर्यंत पसरू शकतं, आणि त्यामुळे त्या सोलार नेब्युलाच्या एकंदर पसाऱ्यात बाहेरचा भाग आहे तिथे वायूंचं प्रमाण जास्त होतं. पण घनरूप जे काही असेल किंवा आपण म्हणूया स्थायुरूप किंवा दगडासारखं जे काही वस्तू असतील व्हेरी सॉलिड, त्याचं 5.5 ग्रॅम पृथ्वीचं हे आहे घनता आहे ग्रॅम पर सीएम क्यूब, तर त्या घनतेच्या वस्तू आहेत त्या मात्र मग सूर्याच्या जास्त जवळ या येत गेल्या, कारण की त्यांची ग्रॅव्हिटी जास्त होती. तर गुरुची ग्रॅव्हिटी जास्त आहे पण ती इव्हेंच्युअली ते गोळा एकत्र येऊन आलेली, इनिशियल कंडिशन मध्ये तो नुसतंच एक पसरलेला वायू होता त्या रिजन मधला. त्या ते एक कारण असावं की अशा प्रकारे आपल्याला गुरु आत्ताचा आहे ते गुरु शनी युरेनस नेप्च्यून हे दिसतात, आणि अगेन पुढचे सगळे ग्रह आहेत पुढचे ट्रान्स नेप्च्यून एन ऑब्जेक्ट अगेन स्थायू रूप बघायला मिळतात, कारण तेवढ्या लांबवर पसारा त्या कदाचित ती अवकाशाचं धूळ आहे त्याच्यापासूनच बनलेले असतील. या इनर प्लॅनेट मधली धूळ, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट स्टडी चालू आहे की सूर्यापासून किंवा कुठल्याही ताऱ्यापासून एक रिजन असा असतो की त्या ठिकाणी त्या ताऱ्याच्या रेडिएशन प्रेशरमुळे ती सगळी धूळ ही बाहेर फेकली जाते, तिथे काहीच राहू शकत नाही तेवढ्या रिजनमध्ये. तर तो रिजन आता बुधाच्याही आतला रिजन म्हणू शकतो आपण, 5 कोटी किलोमीटरपेक्षाही आतला रिजन सूर्याच्या जवळचा, तिथे फारसं काही धूळ नाहीये. पण रिसेंट अभ्यासानुसार ह्या अनेक जे काही स्टिरिओ स्पेसक्राफ्ट आहे
पार्कर सोलार प्रोब आहे, ह्यांच्यासाठी मात्र ही फार एक मोठी डोकेदुखी ठरली एक प्रकारची, की ही अवकाशाचं धूळच मुळी सूर्याचा अभ्यास करताना त्याच्या त्याच्या करोनापेक्षाही कितीतरी तेजस्वी अशी दिसते. त्यामुळे आपल्याला नक्की ती धूळ किती डेन्स असावी किंवा कुठून ती सुरू व्हावी हे अजूनही कळत नाहीये. आणि ह्या त्यामुळेच आपण असं एक फिक्स मॉडेल नाही बनवू शकत आहे की एखाद्या ग्रहाची निर्मिती त्या ठिकाणी असेल ती तशी का झाली असावी. पण अजूनही प्रयत्न सुरू आहेत की हे मॉडेल जर का असं बनलं जसं मी मगाशी जुनोच्या स्पेसक्राफ्टची गोष्ट सांगितली की कसं आपण ते पार्टिकल्स तिथे सिरेंडिपिटसली डिटेक्ट केले अवकाशातली धूळ, तसं सूर्याच्या दिशेने सुद्धा असं एखादं मोठं खूप जास्त कलेक्टिव्ह एरिया असणारा असं पार्टिकल डिटेक्टर जर का सोडला तर कदाचित त्याचं खूप चांगलं उत्तर आपल्याला मिळू शकेल. सध्या तरी आपल्याला माहित नाही फारस. पुढचा प्रश्न जो आहे तो अनिकेत जोशी यांनी विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर मी आता आपण टाळणार आहोत पण प्रश्न विचारून ठेवतोय मी. मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान मोठी मोठी जागा किंवा डिस्टन्स अंतर जास्त का आहे हा एक प्रश्न आहे. आणि उपप्रश्न आहे अर्थात अनिकेतजी हा पुढचा जो व्याख्यानाचा मुद्दा आहे पुढच्या शनिवारचा तर महेश नाईक सर आपल्यासाठी लघुग्रह कुजग्रह धूमकेतू आणि इतर भटके असं व्याख्यान घेणार आहेत आणि महेश अतिशय चांगल्या प्रकारे हा मुद्दा हँडल करतात. त्यामुळे आपण हा प्रश्न पुढच्या शनिवारपर्यंत पेंडिंग ठेवूया. दुसरा त्यांचा उपप्रश्न जो आहे तो चांगला आहे. पहिले कोणत्या प्लॅनेटची ग्रहांची निर्मिती झाली, आतले जे रॉकी दगडी होते ते का बाहेरचे गुरु गॅशियस जे प्लॅनेट जोवेन प्लॅनेट ते मला वाटतं आणि अनुरागने आत्ता ऑलरेडी उत्तर दिलेलंच आहे. निर्मिती ही एकत्रितच झालेली आहे आणि डिपेंडिंग ऑन त्याचे केमिकल कंपोजिशन काय कठे शिल्लक राहिलं त्या अनुषंगाने त्या त्या ठिकाणी ग्रहांची निर्मिती झाली. आता आता एक मुद्दा देतो की सांगतो की केमिस्ट्री ऑफ सोलर सिस्टम हा अतिशय क्लिष्ट आणि मोठा विषय आहे. कोणताही ज्यावेळेला तुम्ही मूलद्रव्य घेत असता त्याची बाइंडिंग एनर्जी ज्याला आपण म्हणतो ते बाइंडिंग एनर्जी ही अतिशय महत्वाची घटना मानली गेलेली आहे. त्यामुळे कोणताही ताऱ्यापासून एखाद्या ग्रहाचं अंतर किती आहे आणि त्या अंतरावरती असलेलं तापमान किती आहे त्या तापमानावरती त्या ठिकाणी कोणते मूलद्रव्य अस्तित्वात असू शकतात याच्यावरती अवलंबून असतं की त्या ग्रहाच्या जी केमिकल कंपोजिशन आहे ती काय असणार आहे. तर जसं जसं तुम्ही दूर जाणार आहात तसं तसं तापमान कमी असल्यामुळे त्या तापमानावरती सहज अस्तित्वात राहू शकतील असे सर्व प्रकारचे वायू जे गोष्टी आहेत त्यांचं उपस्थिती जास्त असणार आहे. जसं तुम्ही जवळ येणार आहात जवळ आल्यानंतर जे धातू हे जास्त तापमानाला देखील सहन करू शकतात त्यांच्या असण्याची शक्यता वाढत जाणार आहे. त्या अनुषंगाने ह्याची चर्चा आपण सातत्याने केली पाहिजे आणि केमिस्ट्री ऑफ सोलर सिस्टम हा विषय त्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे एवढं मला जाता जाता सांगावं असं वाटतं. लाईफ सपोर्टिंग मटेरियलवरचे प्रश्न मी पुन्हा आज अनुत्तरित ठेवणार आहे कारण वेळ बराच होत आलेला आहे आणि लाईफ या विषयावरती आपण वेगळं व्याख्यान घेणारच आहोत त्याच्यामुळे साहजिकच तो विषय त्यावेळेला आपण चर्चेसाठी आणणारच आहोत. एक अजून एक शेवटचा प्रश्न आहे मला वाटतो मधुरा मॅडमचा प्रश्न आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे आणि अनुराग मला वाटतं तू हे उत्तर देणं तुला खूप आवडेल असा हा प्रश्न आहे. जसं पृथ्वीच्या अक्षाला परांजन गती किंवा प्रेसिशन मोशन आहे तशी सूर्यमालेतल्या इतर ग्रहांना देखील परांजन गती आहे का, प्रेसिशन मोशन ऍक्च्युअल प्रेसिशन मोशन आहे का? आणि प्रत्येक ग्रहाला प्रिसेशन मोशन असावी थोडीफार तरी. मला एक्झॅक्ट किती प्रमाणात पृथ्वीच्या तुलनेत किती आहे तर ह्याचं उत्तर माहीत नाही आहे, पण जितका एखादा ग्रह वेगाने फिरतोय तर तितका त्याचा संबंध नसतो. आपल्या भोवऱ्याचं एक्झाम्पल आपण देतो पण ॲक्च्युअल जे काही प्रिसेशनचं जे काही इफेक्ट आहे ते चंद्र आणि सूर्य या दोघांचा परिणाम सुद्धा त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे ग्रहाच्या तुलनेमध्ये त्या उपग्रहाचा आकार किती मोठा आहे तर त्याच्यावर आणि तो किती जवळ आहे ह्याच्यावर सुद्धा त्याची जे की परांजन गती आहे तर ते ठरेल. त्यामुळे गुरु आणि शनीला मला वाटतं खूप कमी असेल. ते अगदी अक्षरशः एखादा दांडा असा सूर्यमालेत उभा ठोकल्यासारखा असे ते
मॅसिव्ह प्लॅनेट्स असल्यामुळे ते त्यांचा जे काही इफेक्ट आहे जे ते खूप कमी असणार आहे, त्याच्या परांजन गती त्यांची खूप कमी असणार आहे. तर पृथ्वीसारखे जे ग्रह आहेत तर त्या ठिकाणी परांजन गती ही त्या मनाने मग जास्त असते. तर आपण एक्झॅक्ट मला कुठल्या ग्रहाला किती आहे तुलनेत तर पृथ्वी सोडून माहीत नाही. पृथ्वीला 26,000 वर्षात आपण एक फेरी त्या परांजन गतीची होत असते. एक डोल त्या पृथ्वीचा तेवढा असतो. माहिती दोन प्रश्न घेऊयात. मला थोडस ऍड करायचंय याला. एक म्हणजे एक्स्ट्रा माहिती असेल तर तुम्ही. हा नाही, एक्स्ट्रा माहिती म्हणून नाहीये. प्रत्येक जी मल्टी बॉडी सिस्टीम मध्ये हे असे ग्रह मला असतील, तारा आहे आणि ताऱ्याला अनुषंगाने असलेले अनेक ग्रह आहेत, अशा प्रत्येक सिस्टीमला प्रेसिशन मोशन हे असतेच असते. त्याच्यात काही देर इज नो सेकंड थॉट अबाउट इट. प्रेसिशन मोशन कशावरती अवलंबून असते हे वन्स अगेन मूळ त्या दोन वस्तू ज्या असतील त्यांच्या वस्तुमानाशी आणि असलेल्या कलाशी सम प्रमाणात ते असू शकतं असं बायंडलाज मानलं जातं. त्याच्यामुळे गुरु हा अतिशय मोठा असा ग्रह आहे, त्याचं वस्तुमान हे खूपच जास्त आहे. नेव्हरदलेस गुरुचा प्रतलाशी असलेला जो कल आहे तो केवळ 3 अंश आहे, 3.3 काहीतरी अंश तो कल आहे. आणि तशा स्थितीमध्ये त्या स्थिती ही स्थिती जी आहे ही एक स्थिती झाली. आणि दुसरं जे आहे युरेनसचं घेऊया आपण किंवा शनीचं घेऊया. शनी जवळपास 20-25 अंश मला वाटतं कललेला आहे. युरेनस हा 82-90 अंशापर्यंत कललेला आहे. तर हा कल जसा जास्त असेल तशी त्याची प्रेसिशन मोशन जी आहे ही जास्त असायला असते. त्यामुळे जर 0 अंशाच्या आसपास जो ग्रह तुम्हाला जाणवेल त्याची त्या मनाने प्रेसिशन मोशन ही अतिशय कमी असणार. अर्थात टेबल माझ्याकडे पण आत्ता नाही आहे, पण मला अतिशय खूप हा प्रश्न आवडलेला आहे. आणि मधुरा मॅडम मी मध्ये केव्हा तरी मी याचा डेटा जो आहे तो शोधून काढू. आणि याचं निश्चित थोडस ऍड करायचं इथे, आपण जेव्हा ऍस्ट्रोबायोलॉजीचं लेक्चर घेतो तेव्हा हा कल किती आहे अक्षांचा हा मुद्दा येतो. आणि त्याच्यामध्ये थोडक्यात आपण बघूयात की सूर्यमालेतले ग्रह हे त्यांच्या अक्षाभोवती किती कललेले आहेत. आणि तेव्हा मला असं वाटतं ही माहिती आपल्याला देता येईल की त्यांचं प्रिसिजन मोशन किती आहेत. आय थिंक कलाची स्लाइड ह्याच्यात आहे, मी जस्ट शेअर करतो. टिल्ट ऑफ ऍक्सिस शनीचा 27 डिग्री आहे. गुरु 3 अंश आहे. मर्क्युरी फारच कमी आहे. मार्स साधारण पृथ्वी मंगळ शनी आणि युरेनस आणि नेप्च्यून यांचं आपण चेक करू. ठीक आहे, हरकत नाही. थँक्यू. एक दोन प्रश्न आपण पटकन घेऊयात कारण आपल्याला वेळ खूप झालेली आहे, पण तरी सुद्धा ते इंटरेस्टिंग प्रश्न आहेत त्याच्यामुळे ते घेऊयात आपण. गीता मोरे यांनी विचारलंय की वाय पोल्स ऑफ प्लॅनेट्स आर ऑलवेज कव्हर्ड विथ आईस. खूप छान प्रश्न आहे. तर प्रत्येक ग्रहाचा जो काही कल आहे तर त्याच्यानुसार त्या ग्रहाचा स्पेसिफिक जो गोलार्ध आहे आपल्या पृथ्वीचा, फॉर एक्झाम्पल पृथ्वीचा कल 23.5 डिग्री आहे, तर सूर्याभोवती फिरताना हे असंच 23.5 डिग्रीनी कललेल्या अवस्थेत ती पृथ्वी फिरते. त्यामुळे 6 महिन्यासाठी पृथ्वीचा नॉर्दर्न हेमिस्फिअर हा तिकडे सूर्याकडे झुकलेला जास्त असतो आणि उरलेले 6 महिने सदर्न हेमिस्फिअर. तर त्यामुळे जे की पोलार रिजन्स आहेत तिथे हा इफेक्ट सगळ्यात जास्त असतो. पृथ्वी स्वतःभोवती जशी फिरते तर पोलार रिजनवर असं होतं की 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस, तर एवढा प्रचंड फरक असल्यामुळे तिथे मग खूप जास्त प्रमाणावरती आपल्याला आयसेस आणि वगैरे बघायला मिळतात. त्यामुळे जिथे जितका कल जास्त एखाद्या ग्रहाचा तर तितकं एक्स्ट्रीम असं त्याचं जे काही सीझन्स आहेत तर ते आपल्याला बघायला मिळू शकतात. तर युरेनसचं उदाहरण आहे, युरेनसचं 98 डिग्रीनी कललेलं आहे, तर तिथेही असे एक्स्ट्रीम सीझन्स आपल्याला बघायला मिळतात. आणि दुसरी एक गोष्ट कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर असते की तो ग्रह येतो नक्की त्याचं वातावरण कसं आहे किंवा ते कसा आहे. फॉर एक्झाम्पल मंगळाच्या ध्रुवटोप्या आहेत तर तिकडे पोलर रिजन्स हे नॉर्दर्न कॅप, तर ती अक्षरशः खूप नॉर्दर्न पोलर कॅप जी आहे ती पूर्णपणे गायबच होते एका त्याच्या सायकलमध्ये, म्हणजे वर्षभरासाठी ती पोलर कॅप नसते.
आणि एकच वर्ष ती असते. तर ह्याचं कारण म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे ते बनलेले आहे. पृथ्वीच्या पोलर कॅप आहेत, वॉटर आईसचे आहेत, त्यामुळे त्या जास्त वेळ तिथे राहू शकतात आणि खूप जास्त प्रमाणावरती आपण परमाफ्रॉस्ट ज्याला म्हणतो आपण, की एकदा का त्या बर्फाची जाडी स्पेसिफिक लेवलच्या पलीकडे गेली की ते बर्फ सुद्धा सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट करतं आणि आतमधलं जे काही थंडावा आहे तो तसाच टिकून राहतो अनेक वर्षासाठी. जरी तिथे थोडासा दिवस आला तरी पण मग त्यांनी फरक पडत नाही. तर त्यामुळे त्या कंपोजिशनवर पण अवलंबून होतं की हे जे काही पोल्स आहेत तिथे कशी परिस्थिती तयार होते, त्या ठिकाणी परमनंट ध्रुव टोपी बनते का सीझनल ध्रुव टोपी बनते हे अवलंबून असतं. तर शनीला तर एक असा पोलार हेक्झागॉन आहे, तर षटकोनी, साधारण षटकोनी आकाराचा असा आहे. षटकोनी तो का आहे ह्याचं उत्तर आपल्याला कडे अजूनही नाहीये, पण पोलार रिजनमध्ये वायूंचं एक कंडेन्स झालेलं असं वादळाच्या स्वरूपातलं आहे, पण ते की पोलार रिजन पूर्णपणे असा वेगळा असा दिसतो आपल्याला शनीचा. अगदी छोट्या दुर्बिणींना सुद्धा एका ठिपक्यासारखा असा तो पोलार हेक्झागॉन बघायला मिळतो आपल्याला. आणि इंटरेस्टिंग. पुढचा प्रश्न आहे निखिल शिंदीकर यांचा, नेपच्यूनवर स्ट्रॉंग विंड्स कशामुळे असतात? नेपच्यून, युरेनस, इतर जे काही सगळे ग्रह आहेत तर ते वायुरूप ग्रह आहेत आणि ते खूप कमी वेळामध्ये स्वतःभोवती परिवलन करत असतात. तर त्यामुळे हे सगळे, ज्युपिटर हा सगळ्यात एक्स्ट्रीम एक्झाम्पल आहे त्याचं, की त्याच्यावरती वायुरूप त्याचे वादळं जी आहेत त्यांची संख्या खूपच जास्त आहे. आणि ह्या वादळांचं जे काही कुठली मूलद्रव्य त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर ती वादळं आपल्याला दिसतील की नाही हे सुद्धा अवलंबून असतो. गुरुची वादळं फार सुंदर प्रकारे आपल्याला दिसतात, पण शनीचं वातावरण आहे तिथेही वादळं तेवढीच होतात, पण ती काहीशी लपलेली अशी सहजासहजी दिसत नाहीत आपल्याला. त्याचं कारण म्हणजे शनीच्या वातावरणातले एरोसोल्स आहेत, त्याच्यामुळे ते झाकलं जातं काहीसं. त्यामुळे अमोनिया आणि इतर गॅसेस जे आहेत तर त्या सगळ्या मिथेन इतर गॅसेसचे जे काही प्रमाण आहे मायक्रो लेवलला तर ते जसं ऍडजस्ट होतं त्याप्रमाणे त्याचा रंग दिसतो आणि त्याप्रमाणे ते वादळ जे काही दृश्य होणं आहे आपल्याला प्रत्यक्ष पृथ्वीवरून किंवा स्पेसक्राफ्टनी दिसणं हे सुद्धा अवलंबून असतं. म्हणूनच या इतर ग्रहांवरची, गुरु शनी वगळता इतर ग्रहांवरची वादळं बघायला आपल्याला स्पेसक्राफ्टची मदत घ्यावी लागते. आणि खूप जास्त तुम्ही जे काही वादळ म्हणून बघता ते प्रत्यक्ष मात्र फार फार एनहॅन्स केलेले असे फोटोज असतात. तुम्ही प्रत्यक्ष तिथे गेलात आणि बघितलं तेवढं असं सिग्निफिकंट असं काही दिसणार नाही तिथे, पण नक्कीच त्या गती मात्र असतात त्या ठिकाणी. आणि ह्याचं एक अजून एक कारण आहे की एखादा स्फिअर घेतला आणि तो जोरात फिरवला तो इक्वेटोरियल रिजनमध्ये चपटा होतो, काहीसा अंडाकृती होतो आणि वरून वरून चपटा होतो, इक्वेटोरियल रिजनमध्ये फुगीर होतो. तर ह्यामुळे वरचा भाग आणि खालचा भाग आहे तो हळूहळू फिरतो, मधले जे गॅसेस आहेत ते लवकर लवकर फिरतात. आणि हे एक कारण आहे की एक असा प्रवाह तयार होतो की डिफरन्शियल रोटेशनचा, की एकीकडे वायू फास्ट फिरतोय एकीकडे कमी फिरतोय, ह्याचाच अर्थ तिथे दोन असे वेगवेगळे वारे तयार होतात आणि ह्या असे अनेक वाऱ्यांचे हे थर आहेत तर ते मिळून मग ही अशी वादळं बनत असतात. ओके, शेवटचा प्रश्न घेऊयात, त्याचं थोडक्यात उत्तर देता येईल. तो देवेंद्र भिसे यांनी विचारलाय, प्रत्येक ताऱ्याला स्वतःची सूर्यमाला ग्रहमाला असते का? आतापर्यंतचं जे काही आपण आता अनुभव आहे ऑलमोस्ट प्रत्येक तारा, जवळचे सगळे तारे आपण आता बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे, तर ऑलमोस्ट प्रत्येक ताऱ्याभोवती सूर्यमाला असू शकते अशी परिस्थिती आहे. फक्त एकच आहे की ही सूर्यमाला डिटेक्ट करता येते की नाही, कारण आत्ताची आपली डिटेक्शनची टेक्निक्स आहेत तर ती डायरेक्ट एखादा एक्लिप्स करत असेल, एखादा तारा एखादा ग्रह ताऱ्याला एक्लिप्स करत असेल तर तो लाईट डीप डिटेक्ट करणं आणि इतर अनेक अशी ही डायरेक्ट मेथड्स आहेत त्या आपण जास्त प्रमाणावर वापरतोय. त्या तारे ग्रह हे फार लहान वस्तू आहेत आकाराने ताऱ्याच्या मानाने, त्यामुळे त्या डिटेक्ट करणं ह्या तितक्यासं सोपं नाही आहे. केवळ त्या
गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे डिटेक्ट करणं सोपं नाहीये की एखादा मासिव ग्रह आहे त्यामुळे तारा थोडासा वॉबल होत आहे हे डिटेक्ट करणं सोपं नाहीये. केलेलं आहे आपण, पण हे ग्रह डिटेक्ट करणं हे थोडस कठीण आहे. त्यामुळे जे ग्रह आता प्रतलामध्ये फिरत आहेत किंवा थोडेसे स्थिरकस आहेत ते आपल्याला मिळत आहेत, डायरेक्टली आपल्या दृष्टीपथात असतील असे ग्रह हे सहजासहजी शोधणं, म्हणजे तारा वेगळा आहे आणि ग्रह वेगळा आहे तो कधीच तो त्याच्यावरून पास होताना दिसणार नाही, अशा परिस्थितीत ते ग्रह शोधणं कठीण आहे. तर ह्या टेक्निकल कारणामुळे, ह्या ऑब्झर्वेशनल बायासमुळे एक्झॅक्ट किती टक्के यांना ग्रह असतील हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. पण आत्ता जे की जेवढे अक्षरशः हजारो लाखो ग्रह मिळत आहेत आपल्याला, आणि आत्ता जर टेस्ट मिशन नंतर तर केपलर मिशननी हे पहिले हे ग्रहांचा खूप जास्त प्रमाणात शोध लावण्याची सुरुवात केली, आणि अनेक सिटीजन सायंटिस्टनी सुद्धा या आपल्यासारख्या अमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर्सनी भाग घेतला यात, आणि टेस्ट मिशन त्याच्या सबसिक्वेंटली आली आणि त्यांनी हे अजून पुढे नेलं काम, आणि आता आपल्याला अक्षरशः म्हणजे लाखो ग्रह आहेत अशी अवस्था आहे. साधारण 5,000 वरती ग्रह माहिती कन्फर्म जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते 5,000 आकडा आहे, पण लाखो जे काही आहेत ते प्लॅनेट कॅन्डिडेट्स आहेत की ज्याचा अजून अभ्यास आपल्याला त्या डेटाचा करावा लागेल अशी सध्याची अवस्था आहे. कारण तितके डिप्स आपल्याला मिळत आहेत तर नेक्स्ट डिप येईपर्यंत आपण काही सांगू शकत नाही की ते आपला ग्रह आहे की नाही. तिथे मोस्टली येस सगळ्या ग्रह मला असू शकते एवढं नक्की. ओके, मला असं वाटतं इथे आपण थांबूयात. आता काही प्रश्न हे आपण मुद्दामून अनुत्तरित सोडले आहेत कारण की पुढच्या येणाऱ्या काही व्याख्यानांमध्ये त्यांची उत्तरं मिळतील. अनावधानाने एखादा जो प्रश्न सुटला असेल तर तो आपण पुढच्या वेळेला कव्हर करूयात, आणि इथे आता आपण मला असं वाटतं थांबूयात. अनुरागचं लेक्चर अतिशय इंटरेस्टिंग झालं, त्यांनी सूर्यमालेची मस्त सफर घडवली आणि त्याचबरोबर आपल्या जवळपास सगळ्या शंकांचं उत्तर दिलं. त्याबद्दल अनुराग तुला धन्यवाद. नेहमीप्रमाणे टेक्निकल सपोर्ट समीर कदम यांनी दिलेला आहे, थँक्यू समीर. आणि आपल्या ओव्हरऑल या व्याख्यानमालेचं जे आयोजन आहे ते आणि आजच्या प्रश्नोत्तरांचं आयोजन करण्याबद्दल अभय देशपांडे यांचे पण धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे सगळ्या श्रोत्यांचे की त्यांनी अतिशय खूप छान महत्वाचे भरपूर प्रश्न विचारून इंटरॅक्शन जाग्या ठेवल्यात, त्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद. पुढच्या शनिवारी भेटूयात, तोपर्यंत सगळ्यांना शुभेच्छा, हॅपी वीकेंड आणि सगळे सुखरूप राहोत अशी इच्छा. टेक केअर एव्हरीवन, बाय.